Un riparare. गुड इव्हनिंग सर्वांना. सर्व विद्यार्थ्यांचं मी चैतन्य रणपिजे सर लाईव्ह प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, बरेच दिवस झाला आपण म्हणतोय जी तुमची सरळ सेवेची एक्झाम आहे त्यामध्ये तुमची तलाठी भरती असेल, पोलीस भरती असेल, त्याचबरोबर आरोग्य सेवक असेल, ग्रामसेवक असेल, कृषी सेवक असेल, अशा सगळ्या एक्झामचा जो काही सिलेबस असेल त्या एक्झाममध्ये तुम्हाला जे काही विचारले जाणारे प्रश्न असेल ह्या सगळ्यांचा मोठा जो काही सिलेबसाचा भाव असतोय तो एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. मित्रांनो ठीक आहे, सर्वांना गुड इव्हिनिंग. नीता गायकवाड मॅडम सर्वांना गुड इव्हिनिंग. बघा बघा, जे कोणी विद्यार्थी लाईव्ह असतील त्यांनी प्रत्येक आपल्या मित्राला लिंक शेअर करा, जेणेकरून जास्त वेळ न घालवता आपण आपल्या ह्या मोफत कार्यशाळेला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो आज बघा रविवार हा दिवस आहे आणि ह्या रविवारी दिवशी सर्वांना सुट्टी असते. या ती सुट्टी द्यायला खऱ्या अर्थानं लॉर्ड हार्डिंग्स पहिला यानं सुरुवात केली रविवारी, आणि ही रविवारची सुट्टी पाहूनच आपण ही मोफत कार्यशाळा घेतली. मित्रांनो तर सर्वांचं मी पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आपल्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी आपली तलाटी भरतीची सामान्य ज्ञानची बॅच आहे मित्रांनो, त्याचबरोबर आपली तलाटी भरतीची मराठी व्याकरणची पण बॅच आहे मित्रांनो, ह्या स्पेशल बॅचेस आहेत लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपण कोम्बो लेक्चर पण दिलेले आहेत. बघा मित्रांनो ह्या सर्व ज्या तुमच्या ज्या काही सरळ सेवेच्या एक्झाम असतात त्या सगळ्या एक्झामचा पूर्णपणे 100% सिलेबस त्यासाठी वापरलं जाणारं मटेरियल असेल ते सगळंच्या सगळं या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. बरोबर, तुम्ही बरेच दिवस झालं विचारत होता सर कधी सांगताय कधी सांगताय, तर आज दिवस हा आलेला आहे मित्रांनो आणि ह्या दिवसात तुम्हाला सगळी माहिती देऊन टाकतो. आणि ही माहिती दिल्यानंतरनं एक महत्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे तो पण आपण क्लिअर करून टाकूया. चला मग मित्रांनो सुरू करूया का सांगा मला, आवाज सगळ्यांना क्लिअर येत असेल तर मेसेज करा येस म्हणून, लगेच आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आवाज येतोय का सर्वांना? बघा कावेरी राठोड मॅडम यस आवाज येतोय का? सर ऍड केव्हा येईल? यश यश म्हणतायत सर ऍड केव्हा येईल? बघा मित्रांनो ऍड केव्हा येईल हे आपल्याला सांगता येत नाही, पण ऍड 100% केव्हा तरी येईल हे 100% सांगता येते. लक्षात ठेवा 2019 पोलीस भरतीचे फॉर्म भरलेले, त्याच्यानंतर लॉकडाऊन आलं मित्रांनो, पण एक्झाम 100% झाली तुमची. अशीच ही ऍड कधी येईल सांगता येत नाही आपल्याला, पण 100% कधी ना कधी येईल एवढं तुम्ही लक्षात ठेवा. ओके, आणि ह्या संधीचा फायदा घ्या, कालावधी वाढतोय तर अभ्यास आपला वाढला पाहिजे. ओके, हा एक मोठा चान्स आहे लक्षात ठेवा मित्रांनो. ऍड 100% येणार आहे तुम्हाला सांगतो, पण कधी येणार आहे हे निश्चित आपण सांगू शकत नाही, पण येणार आहे एवढं तुम्हाला सांगतो. ठीक आहे मित्रांनो यस सर्वांना आवाज क्लिअर येतोय, आपण डायरेक्ट आता आपल्या ह्या कार्यशाळेला सुरुवात करूया. बघा मित्रांनो आपल्या ह्या कार्यशाळेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक सूचना द्यायची आहे. तर आपली सामान्य ज्ञान तलाठी भरतीसाठी, पोलीस भरतीसाठी, सरळ सेवेच्या सगळ्या एक्झामसाठीची एक बॅच आहे लक्षात ठेवा. आणि त्या बॅचची फी फक्त आणि फक्त किती आहे मित्रांनो? तर 999 रुपये लक्षात ठेवा. किती आहे? 999 रुपये. ह्या 999 रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण सामान्य ज्ञान मध्ये जे काही विषय येतात ते सगळेच्या सगळे शिकवले जाणार आहेत मित्रांनो. आणि त्याच्यासाठी जो काही तुम्हाला कालावधी दिलेला आहे का नाही तो आहे 8 महिन्याचा लक्षात ठेवा. ह्या 8 महिन्यात तुम्ही कितीही वेळा तुमच्या मोबाईलमध्ये नेटचा रिचार्ज असेल, तुम्हाला नेटवर्क असेल, तर तेव्हा तुम्ही किती वेळा बघू शकता, त्याचा कालावधी आहे 8 महिन्याचा. परंतु येत्या 4 ते 5 दिवसात त्याचा कालावधी पण कमी होणार आहे आणि फी सुद्धा वाढणार आहे लक्षात ठेवा. म्हणून ज्यांनी ज्यांनी कोणी ऍडमिशन घेतली नाही त्यांनी लवकर काय करा, ऍडमिशन घ्या. कारण तुम्हाला सांगतो फीचा तो विचार केला तर विषय तुमचे अतिशय जास्त आहेत आणि फी त्याची फक्त 999 आहे. ही फी काही दिवसात वाढेल आणि कालावधी पण काय होईल, कमी होईल. त्याच्यामुळे सगळ्यांनी जॉईन करा बॅच. ह्या बॅचमध्ये तुम्हाला सगळीच्या सगळी रेकॉर्डेड लेक्चर आहेत, त्याचबरोबर लाईव्ह स्वरूपात पण आपण लेक्चर घेणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो. त्याचबरोबर ही सगळीच्या सगळी वैशिष्ट्ये तुम्हाला मराठी व्याकरण आणि दोन्हीच्या दोन्ही बॅच साठी आहेत मित्रांनो. हे पण काय करा तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. ओके, तर तुम्हाला जर बॅच जॉईन करायचे असेल तर या ठिकाणी बघा प्रदीप बोधले सरांचा नंबर दिला या ठिकाणी 73 50 51 27 36 ह्या नंबरवर कॉल करा मित्रांनो, किंवा या ठिकाणी माझा पण नंबर दिसतोय बघा 8888377623 ह्या नंबरवर तुम्ही काय करा मित्रांनो कॉल करा, 100% तुम्हाला सगळीच्या सगळी माहिती दिली जाईल. तर आता सामान्य ज्ञान सर्वप्रथम आपण तलाठी भरती आणि पोलीस भरती येणाऱ्या दोन ह्या मोठ्या भरती आहेत लक्षात ठेवा. ह्या दोन भरतीसाठी कोणकोणता सिलेबस असतो, कोणकोणती बुक्स असतात, कोणता विषय किती मार्काला असतो हे सगळं आपण क्लिअरच करून टाकूया मित्रांनो. चला मग वळूया आपल्या
मेन घटकाकडे मित्रांनो बघा, मराठी व्याकरणची तुम्हाला बॅच आहे तलाठी भरतीसाठी फक्त 1499 रुपयाची आहे, लक्षात ठेवा फक्त 1499 रुपयाची बॅच आहे. यामध्ये तुम्हाला सगळंच्या सगळं मराठी व्याकरणचं दिलंय, कायच राहिलं नाही लक्षात ठेवा, बरोबर का, कायच राहिलं नाही. ह्या तुम्हाला एवढ्या पैशामध्ये एवढं ज्ञान भेटतंय की हे तुम्हाला पैशामध्ये मोजता येणार नाही, लक्षात ठेवा. तुम्ही या बॅच जॉईन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाबा ह्या 1500 रुपयेमध्ये किंवा 1000 रुपयेमध्ये आपल्याला भरपूर काय मिळेल आहे. आपण सगळ्याच एक्झाम या लेक्चरमध्ये किंवा ह्या बॅच मधून देऊ शकतो, एवढं तुम्हाला समजेल कधी बॅच जॉईन केल्यानंतर. ओके, तर बघा मित्रांनो मराठी व्याकरणचा तुम्हाला कालावधी फक्त आणि फक्त किती 1499 रुपयेमध्ये 3 महिन्याचा कालावधी. ह्या 3 महिन्यात तुम्ही किती वेळा लेक्चर बघू शकता, 100% तुमचं सगळं तोंड पाठच होणार आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला जी मी पुस्तकं सांगणार आहे ती पुस्तकं तुम्हाला कधी सोपं वाटते ती जेव्हा तुम्ही लेक्चर करताना, जेव्हा तुम्ही लेक्चर करता तेव्हा ती पुस्तकं सोपी वाटते, लक्षात ठेवा. कारण मार्केटमधल्या प्रत्येक पुस्तकामध्ये अफाट माहिती आहे, ठासू ठासून भरली आहे, मुलांना कळत नाही काय वाचावं काय नाही. आणि प्रत्येक एक्झामला नॉर्मल सिलेबस थोडा वेगळा असतो या, पण ती पुस्तकं बनवताना सगळ्या परीक्षेसाठी सेमच पुस्तकं असतात, लक्षात ठेवा. पण कोणत्या एक्झामसाठी त्या पुस्तकातला कोणता डाटा वाचायचा, आपण कोणते चॅप्टर आपल्याला एक्झामसाठी हे ज्याला कळतं तो 100% एक्झाम पास होतो. आणि तेच तुम्हाला आज मी सांगणार आहे, त्याचबरोबर एक घटक पण तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे. सगळ्यांना आवाज व्यवस्थित येतोय का सांगा, आवाज क्लिअर येतोय का सांगा. येत असेल तर काय करा, येस म्हणून मेसेज करा. सर्वांना आवाज क्लिअर येतोय का सांगा, बोला पट दिशी सांगा. आवाज क्लिअर येत असेल तर येस म्हणा, आपण लगेच लेक्चरला सुरुवात करूया. आवाज येत असेल तुम्हाला सर्वांना, ओके ठीक आहे. तुम्हाला सगळी पुस्तकं जी काय आहेत ती पण आपण लगेच काय करूया, क्लिअर करून टाकूया. सर्वांना आवाज येत असेल क्लिअर आपला, जाऊयात आपण पुढे मित्रांनो. तुम्हाला सांगावायचे आहेत सगळीच्या सगळी मित्रांनो पुस्तकं, त्याचबरोबर तुम्हाला कोणत्या एक्झामसाठी कोणती पुस्तकं वापरायची हा घटक तुमचा क्लिअर करणार आहे. त्याचबरोबर एक महत्वाचा घटक तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो, तो पण तुम्ही काय करा लक्षात ठेवा, व्यवस्थित त्याचा काय करा अभ्यास करा. बघा आता तुम्हाला तलाठी भरती असेल पोलीस भरती असेल ह्या दोन्हीचं पण व्यवस्थित सांगतो. सर्वप्रथम या ठिकाणी मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही, तुम्हाला पोलीस भरतीसाठी काय आवश्यक आहे ते बघूया. लगेच आपण तिथल्या तिथंच कशासाठी बघूया, तलाठीसाठी बघूया. तुम्हाला सांगतो तलाठी भरती आणि पोलीस भरती दोन्हीचा पण अभ्यासक्रम सेमच आहे. तलाठीचे प्रश्न थोडे काठिण्य पातळी वाढतील का, कारण तलाठी जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे, लक्षात ठेवा. 12वी नंतर तुमचे 3 वर्ष जात आहेत म्हणून तुम्हाला थोडा पेपर टफ असतो. पण पोलीस भरतीसाठी फक्त आणि फक्त 12वी पास पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणून पोलीस भरतीचा थोडा पेपर सोपा असतो, परंतु दोन्हीचा विचार केला तरी अभ्यासक्रम तुम्हाला सेमच आहे, फक्त एक विषय वगळायचा आहे आपल्याला, तो म्हणजे इंग्रजी व्याकरणचा, लक्षात ठेवा. इंग्रजी हा विषय सोडला का मग दोन्ही पण सेमच आहे, ते पण आपण इथं काय करू लगेच क्लिअर करून टाकूया. सर्वप्रथम आपण ठिकाणी पोलीस भरतीसाठी काय कार्यक्रम आहे लगेच बघून घेऊया, आणि त्याच्यानंतर काय करूया तलाठी भरतीचा कार्यक्रम बघूया. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला क्लिअर दिसत असेल पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेली पुस्तकांची यादी, तुम्हाला पोलीस भरतीसाठी आवश्यक असणार दर्जेदार मटेरियल, त्याचबरोबर कोणता विषय किती मार्क्सला आहे हे पण सगळंच क्लिअर करून टाकतो, आणि त्याच्यानंतर तलाठ्याचं पण तुम्हाला सांगून टाकतो लगेच. बघा या ठिकाणी पोलीस भरती हा विषय आपण या ठिकाणी लिहिलाय मित्रांनो, आणि या पोलीस भरतीसाठी तुम्हाला कोणकोणते विषय किती किती मार्कला आहेत पहिल्यांदा आपण सांगून टाकूया, त्या विषयानुसार त्याचं महत्व पण तुम्हाला लक्षात येईल. सर्वप्रथम तुम्हाला सांगतो मित्रांनो मराठी व्याकरण, लक्षात ठेवा मराठी व्याकरण किंवा मराठीमध्ये जे काही तुम्हाला व्याकरण दिलंय त्याचबरोबर शब्दार्थ वगैरे शब्दांचे जे काही घटक आहेत त्या दोन घटकांमध्ये तुमचं मराठी हा विषय मोडलेला आहे, लक्षात ठेवा. एक असतं या मराठी व्याकरण, दुसरा असतोय तुमचा शब्द संग्रह असेल, बरोबर का. हे दोन घटक तुमचे मराठीमध्ये येतात, लक्षात ठेवा. एक नंबरला आहे व्याकरण, लक्षात ठेवा काय आहे व्याकरण. आणि दोन नंबरला तुम्हाला सांगतो शब्द वगैरे असतात ते सगळेच्या सगळे त्यामध्ये येतात. आता या व्याकरण आणि हे शब्द, बरोबर का, शब्दार्थ वगैरे वगैरे म्हणतो आपण, ते सगळं तुम्हाला पाठ करावं लागतं. विरुद्धार्थी समानार्थी, बरोबर का, किंवा एका समूहासाठी दिलेली नावं, हे सगळे घटक तुमच्या यामध्ये येतात. आणि व्याकरण मध्ये तुमचं मराठी व्याकरण असतंय ते येत असते. बघा ह्या दोन्हीचा विचार करा तुम्ही, दोन्हीचा, ह्या दोन्हीचा जर विचार केला मित्रांनो तुम्ही, तर दोन्हीसाठी तुम्हाला 25 प्रश्न असतात. किती प्रश्न? 25 प्रश्न. असं आपल्याला पोलीस भरतीसाठी सांगितलंय मित्रांनो. किती असतात? पोलीस भरतीसाठी. आता हे कोणी सांगितलं? तर हे सांगितलं पोर्टलनं. कोणी सांगितलं?
पोर्टलनं सांगितलं, लक्षात ठेव. कोणी सांगितलं? पोर्टलनं. दोन्हीला पण तुम्ही वेटेज तेवढं द्यायचं आहे, शब्दार्थाला पण आणि व्याकरणला पण, लक्षात ठेवा. हे आपल्याला पोर्टलनं सांगितलं पोलीस भरतीसाठी मित्रांनो. कोणी सांगितलं? पोर्टलनं हे पोलीस भरती सांगितलं, पोलीस भरतीसाठी सांगितलं. परंतु मित्रांनो असं माझ्या अंदाजानुसार 80% काय घडलेलं नाही, लक्षात ठेवा. फक्त पोलीस भरतीसाठी म्हणतोय, तलाठीसाठी नव्हे. कशासाठी म्हणतोय मी? पोलीस भरतीसाठी. हे पण तुम्ही काय करा मित्रांनो, लक्षात ठेवा. एकच मिनिट. ओके, तर पोलीस भरतीसाठी असा कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. परंतु जरी इथं 25 लिहिलं असलं का नाही, 25 तरी सुद्धा तुम्हाला सांगतो मराठी व्याकरण मध्ये तुम्हाला 30 ते 35 पर्यंत प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येतात मराठी व्याकरणसाठी. किती? 30 ते 35 पर्यंत प्रश्न विचारले आहेत. प्रत्येक तुम्ही कुठलाही पेपर काढा जिल्ह्याचा, त्या ठिकाणी बऱ्यापैकी तुम्हाला मराठीवर जरी 25 म्हटलं असलं तरी तुम्हाला सांगतो 30 ते 35 प्रश्न मराठी व्याकरण विचारलेले आहेत. काही एक्झाम मध्ये तुम्हाला पोलीस भरतीच्या काही जिल्ह्यात 40 पेक्षा जास्त पण विचारले आहेत, लक्षात ठेवा. म्हणून त्याचं सुद्धा महत्व आपण कमी होऊन द्यायचं नाही, कारण तुम्हाला मार्क मिळवून देणारा हा मराठी विषय आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटतात, लक्षात ठेवा. 25 विचारलं 25 पडते, 30 35 विचारलं 30 35, पण तुम्ही करणं गरजेचं आहे, करणं गरजेचं आहे. आता हा मराठी विषय आहे, त्यासाठी तुम्हाला सांगतो कुठलं मटेरियल वापरायचं, कोणती पुस्तक वापरायची, हे पण लगेच तुम्हाला सांगून टाकतो. ओके, तर आता बघा, मराठी व्याकरणसाठी किंवा मराठी विषयासाठी बघा कोणतं पुस्तक वापरायचं तुम्हाला सांगतो. तर मराठी व्याकरणसाठी बघा, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. कुठलं आहे? बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा. बाळासाहेब शिंदे सरां. आता त्याचबरोबर मराठी व्याकरणसाठी दुसरं एक पुस्तक आहे, लक्षात ठेवा, मोरा वाळंबे सरांचं. कुठलं आहे? मोरा वाळंबे. ओके, ही दोन पुस्तकं तुम्ही काय करा, दोन्ही पैकी एकच वाच, लक्षात ठेवा. दोन्ही पैकी काय करा, एकच पुस्तक वाचा. पण ही दोन पुस्तकं तुम्हाला दिलेली आहेत पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरणसाठी, लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला मराठी जरी सोपं वाटत असलं तरी तो विषय पण किचकट आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला काहीच येत नाही. त्याचबरोबर अजून काय करायचं हे पण तुम्हाला सांगतो. जर तुम्हाला हे पुस्तक एखादा नवीन विद्यार्थी असेल किंवा जुना असेल, अजून काय काय गोष्टी यातल्या कळत नसतात, बरोबर का? किंवा पहिल्यांदा जर कोण अभ्यास करायला सुरुवात केली तर कळतच नाही त्याला, लक्षात ठेवा. पहिले 4-5 टॉपिक तुमचे परफेक्ट पाहिजेत, लक्षात ठेवा. तिथूनच तुमची सुरुवात होते, येते लक्षात. ते परफेक्ट करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट पुस्तक वाचलं तर तुम्हाला समजणार नाही. समजेल, पण कालावधी जास्त जाईल मित्रांनो. कालावधी किती जाईल हे आपल्याला सांगता यायचं नाही, बरोबर का? येणारी भरती हातातून निघून जाईल, लक्षात ठेवा. आणि जरी अभ्यास झाला असला तरी तुमचं सातत्य पाहिजे मित्रांनो. ह्या दोन गोष्टी असतील तरच तुम्हाला यश मिळेल. तर ह्याच्या अगोदर तुम्ही काय करा, आपली मराठी व्याकरणची बॅच आहे बघा, प्रदीप बोधले सरांची मराठी व्याकरणची काय आहे मित्रांनो, बॅच आहे. आणि ह्या मराठी व्याकरणच्या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण मराठी व्याकरण शिकवलं जाणार आहे, संपूर्ण. फक्त 1499 रुपये, म्हणजे 1500 रुपये मध्ये जर तुम्ही ही बॅच लावली का नाही बॅच, आणि लेक्चर जर व्यवस्थित केली की नाही सगळी, 3 महिने किती वेळा बघा मराठी व्याकरणसाठी, येते लक्षात, तर तुमचा सिंगल प्रश्न सुद्धा चुकणार नाही. सिंगल म्हणतोय मी, येते लक्षात. म्हणजे तुम्ही ही बॅच केली ना, पुस्तक कुठलंही घ्या तुम्ही, मोरा वाळंबे सरांचं घ्या नाही तर बाळासाहेब शिंदे सरांचं घ्या, येते लक्षात. दुर्ला कर चाल, वाचून काढ चाल लगेच, येते लक्षात. पाठच कर चाल, अजिबात सुट्टी द्यायचा नाही कधी. ज्यावेळेस तुम्ही बॅच जॉईन करचाल का नाही, त्यावेळेस तुम्ही आधी काय करा, बॅच जॉईन करा. आणि त्याच्यानंतर ना महाराष्ट्रातलं कुठलंही मराठी व्याकरणचं पुस्तक वाचा, कमी कालावधीत तुमचं वाचून होईल आणि सगळं तोंडपाठच होईल. कारण प्रत्येक प्रकरण, प्रत्येक चॅप्टर आणि त्या चॅप्टर मधला प्रत्येक मुद्दा व्यवस्थित पटवून सांगितलाय, लक्षात ठेवा मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्हाला याचा 100% काय होईल, फायदा होऊन जाईल मित्रांनो. ते पण तुम्ही काय करा, व्यवस्थित लक्षात ठेवा. मराठी व्याकरणची बॅच जॉईन करा आणि मग कुठलंही पुस्तक वाचा मार्केटमधलं, कुठलंही म्हणतोय मी, त्या पुस्तकातून तुम्हाला 100% नॉलेज भेटेल, लक्षात ठेवा. आणि पहिले 4 ते 5 टॉपिक तुमचे परफेक्ट पाहिजे, त्याच्यावर तुमची कमांड पाहिजे, लक्षात ठेवा. त्याचबरोबर प्रश्नांच्या विश्लेषणाचं एक पुस्तक आहे बघा, बोधले सरांचं. कुठलं आहे? प्रश्नांचे विश्लेषण दिले तुम्हाला, झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण, लक्षात ठेवा. झालेल्या प्रश्नांचे काय दिलंय त्यामध्ये, विश्लेषण दिलंय, लक्षात ठेवा. ह्या झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण जर तुम्ही व्यवस्थित अभ्यासलं तर मित्रांनो त्याच्यावरच आधारित प्रश्न तुम्हाला येणार एक्झामला विचारले जातात, त्याचा तुम्हाला 100% काय होतो, फायदा होतो. ओके, अक्षय लोखंडे भाऊ गुड इव्हिनिंग. ओके, कोमलताई हाय. ओके, सर्वांना गुड इव्हिनिंग. बघा सर्वांचं, मी चैतन्य रणपिसे सर ह्या लाईव्ह प्लॅटफॉर्मवर काय करतो, सहर्ष स्वागत करतो. तुम्हाला अक्षर व्यवस्थित दिसतंय का बघा, स्क्रीन व्यवस्थित दिसतंय का बघा. जर तुम्हाला अक्षर व्यवस्थित दिसत असेल, स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तर काय करा, येस म्हणून मेसेज करा मित्रांनो, येस म्हणून काय करा, मेसेज करा. इथपर्यंत कार्यक्रम क्लिअर आहे का सांगा. ओके, बोधले सरांची बॅच म्हणजे प्रश्नच नाही, एकदम नादखुळा टीचिंग. ओके, शीतल कांबळे ताई, ओके, धन्यवाद. बघा सरांची बॅच म्हणजे नादखुळं टीचिंग आहे, हे स्टेटमेंट देत आहेत, बरोबर का?
100%. बघा इथपर्यंत क्लियर आहे का? सांगा आवाज क्लियर येतोय का सर्वांना? यस स्वाती पाटोले मॅडम गुड इव्हिनिंग. यस राणी मॅडम हाय. ओके आवाज क्लियर येतोय का? यस ओके 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 ठीक आहे मित्रांनो, जाऊया पुढे लगेच, जास्त वेळ न घालवता. ओके तर हा मराठी विषय आहे, प्रश्नांचे विश्लेषण नावाचं पुस्तक आहे बघा प्रदीप बोधले सरांचं. ते पुस्तक जर तुम्ही परफेक्ट केलं तर मराठीमध्ये आउट ऑफ मार्क पडते. ती तुम्हाला दोन पुस्तकं सांगितली ती, परंतु दोन्हीपैकी एकच वाचायचं, दोन्हीपैकी एकच वाचायचं. आणि प्रश्नांच्या विश्लेषणासाठी प्रदीप बोधले सरांचं पुस्तक वाचा, अजिबात प्रश्न चुकणार नाही. तुमची याच्यावर कमांड असेल का नाही, झालेल्या प्रश्नांवर आणि केलेल्या लेक्चरवर, तर महाराष्ट्रातलं कुठलंही पुस्तक असू द्या, वाचून तुम्ही दुर्हळा केल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क पडल्याशिवाय राहणार नाहीत, लक्षात ठेवा. हे झाला मराठी विषयाचा कार्यक्रम. आता मित्रांनो आपण पुढे जाऊया. आपलं मराठी विषय तुम्हाला पूर्णपणे व्यवस्थित सांगितलेला आहे बघा. आणि मराठीमध्ये काय करायचे, तर पहिले 4 ते 5 टॉपिक काय करायचे, व्यवस्थित वाचायचे, लक्षात ठेवा. कारण ह्या पहिल्या 4 ते 5 टॉपिकवरच तुम्हाला सगळंच्या सगळं आधारलेलं असतं, लक्षात ठेवा. तिथं तुम्हाला 12 ते 13 प्रश्न 100% व्याकरणवर असते, आणि बाकी शब्दार्थावर प्रश्न विचारले जातात. तुम्ही बॅच जॉईन करा, नंतर कार्यक्रम बघा कसा येतो, येतोय का लक्षात? ओके आता हा मराठी विषय आपण एक क्लिअर करून टाकला, त्यासाठी पोर्टलनं तुम्हाला दिलेलं किती प्रश्न, 100 25 प्रश्न दिलेलं. हे कशासाठी होतं मित्रांनो? तर हे पोलीस भरतीसाठी होतं, बरोबर का? आता तलाट्याचा विचार करूया आपण, हे पोलीस भरती सांगून झाल्यानंतर. ओके पुढे बघा मित्रांनो, आपण आता या ठिकाणी दुसरा विषय घेऊया, तो म्हणजे गणित व बुद्धिमत्ता. कुठला घेऊया? गणित प्लस बुद्धिमत्ता. आता गणित व बुद्धिमत्ता हा जो विषय आहे तुम्हाला, बरोबर का, पोलीस भरतीसाठी सांगतोय, सरळ सेवेची एक्झाम असते तुमची, बरोबर का? तर ह्या विषयांमध्ये तुम्हाला 25 25 असे 50 प्रश्न दिलेत. किती दिलेत? 25 25 असे तुम्हाला किती प्रश्न दिलेत मित्रांनो? 50 प्रश्न दिलेत. पण काय काय एक्झाम मध्ये, लक्षात ठेवा, काय काय जिल्ह्यामध्ये 50 पेक्षा कमी प्रश्न पण विचारलेले आहेत, लक्षात ठेवा. आता इथं तुम्हाला प्रश्न किती विचारलेत कमीत कमी, तर 40 प्रश्न विचारलेत, आणि जास्तीत जास्त तुम्हाला 55 पर्यंत प्रश्न विचारण्याची संख्या गेलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं ह्या विषयामध्ये तुम्हाला 50% एवढा कार्यक्रम लक्षात ठेवायचा. आणि मराठी आणि जीएस हा विषय आहे, तिथं किती तुमचा कार्यक्रम आहे? 50%. म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता हा 50%चा कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा. पण कधी कधी गणित मध्ये आपल्याला 40 प्रश्न सुद्धा विचारलेले दिसून येतात. ओके आता गणित साठी तुम्हाला पुस्तक कोणतं वापरायचं, लक्षात ठेवा, लगेच सांगतो. त्याच्यावर पण लगेच आपण काय करू मित्रांनो, चर्चा करू. तर लक्षात ठेवा, गणित साठी मार्केटमध्ये भरपूर पुस्तकं आहेत, बरोबर का? अफाट पुस्तकं आहेत. प्रत्येक शिक्षकाचं, प्रत्येक लेखकाचं गणितचं काय आहे मित्रांनो, पुस्तक आहे, मान्य केलेली पुस्तक आहेत, व्यवस्थित सगळीच्या सगळी चांगली पुस्तक आहेत. आपण कोणत्याच पुस्तकाला नाव ठेवत नाही, परंतु कोणतं पुस्तक कसं अभ्यासायचं हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगतो. आणि लगेच मग मित्रांनो पुढे जाऊयात आपण. बघा आता या ठिकाणी एक नंबरला तुम्हाला पुस्तक सांगायचं आहे कुठलं, तर सचिन ढवळे सरांचं. कुठलं? सचिन ढवळे सरांचं, लक्षात ठेवा. सचिन ढवळे सरांचं IMP करा या पुस्तकाला. ओके आता ढवळे सरांचं पुस्तक, जी अगोदरची पुस्तक आहे त्यांची, ती सगळीच्या सगळी MPSC साठी. कशासाठी? MPSC साठी, SC साठी वगैरे सगळीच्या सगळी. पण त्यांनी पोलीस भरती आणि सरळ सेवेच्या सगळ्या एक्झाम साठी एक दर्जेदार पुस्तक तयार केले, लक्षात ठेवा. कोणाचं आहे? सचिन ढवळे सरांचं. ओके त्यामध्ये त्यांनी गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्हीच्या दोन्ही काय केलंय मित्रांनो, ऍड केलेलं आहे. गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्हीच्या दोन्ही ऍड केलंय. हे दोन्हीच्या दोन्ही काय केलंय मित्रांनो, ऍड केलंय. आणि व्यवस्थित सुटसुटीत मांडणी केली आहे. प्रत्येक चॅप्टर व्यवस्थित तुम्हाला विश्लेषण करून सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. एक सिंगल मुद्दा सुद्धा त्यामधून तुमचा अजिबात चुकणार नाही. सगळ्याची सगळा विषय तुमचा या ठिकाणी काय होईल मित्रांनो, क्लिअरच होईल, सगळाच क्लिअर होईल, काय राहणार नाही शिल्लक. आणि या गणित बुद्धिमत्तेमध्ये काय करायचं मित्रांनो, बघा तुम्हाला जसं मराठीचं सांगितलं, पहिले 4 ते 5 टॉपिक ह्याच्यावर आपली कमांड पाहिजे, कोणता पण विषय असू द्या. मग गणित बुद्धिमत्तेचं पण तसंच आहे. तुमचे महत्वाचे टॉपिक लक्षात ठेवा, तुम्हाला क्लिअर करण्यासाठी आधी बेसिक यावं लागतं तुम्हाला, बरोबर का? गणित विषय घेतला तर तुम्हाला पहिला चॅप्टर कोणता आहे रे, संख्या, संख्याचे प्रकार असतील, बरोबर का? मग तिथून आपली सुरुवात होते, त्याला म्हणायचं मूळ, लक्षात ठेवा. ह्या मुळातून सुरुवात करण्यासाठी तुम्हाला 4 ते 5 टॉपिक तुमचे बेसिक पूर्णपणे 100% क्लिअर पाहिजेत, लक्षात ठेवा. त्यासाठी पुस्तक आहे सचिन ढवळे सरांचं, आणि गणित साठीच तुम्हाला बॅच पण आहे आपली सचिन ढवळे सरांची, लक्षात ठेवा. आणि ह्या बॅच मध्ये फी तुम्ही विचारच करू नका, अतिशय कमी फी आहे, लक्षात ठेवा. 999 रुपये फी आहे, लक्षात ठेवा. 872 रुपये फी आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवा मित्रांनो, 800 रुपये पासून 1500 रुपयाच्या फी पर्यंतच्या बॅचेस आहेत गणित आणि बुद्धिमत्तेचा. सरळ सेवेसाठी फक्त आणि फक्त तुम्हाला 800 रुपयाची बॅच आहे, लक्षात ठेवा. किती रुपयाची? 800 रुपयाची बॅच आहे. 800 रुपये संपूर्ण गणित दिलंय, नुसतं गणित नाही, बुद्धिमत्ता पण दिलंय, लक्षात ठेवा. सचिन ढवळे सरांची बॅच आहे ही. पण बॅच आपल्या ऍप्लिकेशनमध्ये, ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा, त्यामध्ये काय करा, तुम्हाला जी काही डेमो लेक्चर दिले ते व्यवस्थित करा, आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला लेक्चर आवडत असतील तरच कार्यक्रम काय करा, चालू करा. ओके
ओके ओके प्रियंका काय म्हणतायत मॅडम मी यस यस सतीश वशे सरांचं सांगतो तुम्हाला ते पण हे पुस्तक एक पहिल्यांदा एक नंबरचं तुम्हाला सांगितलं गणित आणि बुद्धिमत्तेचं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो नितीन महाले सरांचं पण पुस्तक आहे कोणाचं नितीन महाले सरांचं पण पुस्तक आहे लक्षात ठेवा ओके नितीन महाले सरांचं पण कोकिळा प्रकाशनचं पुस्तक आहे बघा गणित बुद्धिमत्तेचं पण त्यांचं वेगवेगळं पुस्तक आहे ते पण तुम्ही काय करू शकता मित्रांनो वापरू शकता त्याच्यामध्ये पण माहिती व्यवस्थित दिलेली आहे आणि तीन नंबरला तुम्ही जे म्हणताय सतीश वशे सरांचं कुठलं म्हणताय सतीश वसे सरांचं पुस्तक ओके हे पण पुस्तक तुम्ही वापरू शकता हे पण पुस्तक तुम्ही वापरू शकता पंढरीनाथ राणे सरांचं पण पुस्तक तुम्ही वापरू शकता मार्केटमध्ये अफाट पुस्तक आहे ती परंतु माझं म्हणणं काय वैयक्तिक तुम्ही ढवळे सरांची बॅच करा आणि पुस्तक वापरा बाकी काय करू नका तुम्हा इथे लक्षात त्यामध्ये त्यांनी झालेले प्रश्न व्यवस्थित मुद्देसूत मांडले ते एक एक घटक सगळ्याचा सगळा कव्हर केलाय लक्षात ठेवा बॅच जॉईन करा आणि पुस्तक कुठलं पण वाचा बॅच जॉईन करा आणि कोणत्याही पुस्तकातले तुम्ही गणित सोडवा मित्रांनो अजिबात गणित चुकणार नाही कधीच नाही आता हे दोन विषय पहिल्यांदा काय सांगितले तुम्हाला गणित आणि मराठी कारण ह्या विषयावर तुमची कमांड पाहिजे मित्रांनो गणित बुद्धिमत्ता आणि मराठी पोलीस भरती करतोय ना हे वाचलंच पाहिजे तरच तू वाचणार आहे नाही तर नाही नुसता पळून उपयोग नाही लक्षात ठेवा तुम्ही पळताय बरोबर का पळताय रे आणि पळलं का पाहिजे तुम्हाला सांगतो कारण तुमचं आता फिजिकल अगोदर पडलेलं आहे जी आरनुसार त्याच्यामुळे तुम्हाला पळलंच पाहिजे पळला तरच तू टिकणार आहे नाही तर नाही अगोदर पळलं पाहिजे त्याचबरोबर अभ्यास पण केला पाहिजे नाहीतर नुसता पळतो एक्सलंट आहे बरोबर का म्हणजे त्याला आउट ऑफ मार्क पडलेले आहेत फिजिकल मध्ये 50 पैकी 50 परंतु इकडचा कायच अभ्यास नाही उपयोग नाही ना इथे लक्षात दोन्हीला घेऊन पुढे जायचं लक्षात ठेवा मित्रांनो पहिल्यासारखं आता राहिलेलं नाही इथे लक्षात त्याच्यामुळे आपलं अभ्यास पण चांगला पाहिजे आणि फिजिकल पण चांगलं पाहिजे ह्या दोन्ही पण गोष्टी लक्षात ठेवा इथं तुम्हाला 50% पूर्णपणे सगळीच्या सगळी माहिती काय केली मित्रांनो सांगितली आणि ज्या मराठीची 25 प्रश्न पण सांगितले कोणती पुस्तकं कशी वापरायची हे पण सांगितलं तुम्ही बॅच जॉईन करा आणि कोणतंही पुस्तक वापरा मित्र म्हणतो बघा कार्यक्रम कसा होतोय तो एक एक चॅप्टर व्यवस्थित घ्या हाताळा इथे लक्षात हा वेळ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे मित्रांनो परत वेळ भेटणार नाही ह्या संधीचा ह्या वेळेचा चांगला वापर करून घ्या यस अजय भाऊ काय म्हणतायत ओके सचिन ढवळे सर खूप छान शिकवतात बरोबर आहे अगदी बरोबर आहे ओके ठीक आहे मित्रांनो आपण पुढे जाऊयात आता पुढे जाऊन तुम्हाला अजून एक विषय सांगावायचा आहे बघ तो म्हणजे सामान्य ज्ञान कुठला विषय सांगायचा आहे मित्रांनो सामान्य ज्ञान ओके हे आपण पोलीस भरतीचं सांगतोय मित्रांनो आता या सामान्य ज्ञान मध्ये कार्यक्रम काय करायचा तुम्हाला सांगतो पोलीस भरतीसाठी बघा मित्रांनो आता काय काय पेपर लक्षात ठेवा काय काय जिल्ह्यांमधले पेपर ज्या ठिकाणी बघा सामान्य ज्ञानवर जास्त प्रश्न विचारलेले आपल्याला आढळून येतात बरोबर का आपण जरी पॅटर्न कितीचा म्हणतोय मित्रांनो 25-25 चा पॅटर्न म्हणत असलो का नाही आपण बरोबर का तर हा पॅटर्न पोर्टलचा होता पण त्याच्यानुसार एक्झाम झालेल्या नाहीत लक्षात ठेवा कधी कधी 40 प्रश्न मराठीचे विचारलेत बरोबर का आणि 60 मध्ये तुम्हाला जीएस खेळवलंय गणित बुद्धिमत्ता खेळवलं आहे असा पण कार्यक्रम केलाय लक्षात ठेवा इथे लक्षात आणि कधी कधी जीएसचे प्रश्न 40 विचारलेत काय काय एक्झाम मध्ये काय काय एक्झाम मध्ये तर तुम्हाला सांगायलाच नको एवढे प्रश्न विचारलेत लक्षात ठेवा आता ह्याच्यावर लक्ष का द्यायचं हे तुम्हाला मला सांगावायचं आहे ह्याच्यावर लक्ष का द्यायचं आपण लक्षात ठेवा मित्रांनो तुमचं गणित असू द्या बुद्धिमत्ता असू द्या मराठी असू द्या परत एकदा सांगतो तुम्हाला तुमचं गणित असू द्या बुद्धिमत्ता असू द्या मराठी असू द्या काहीही असू द्या बरोबर का तुम्हाला 75 प्रश्न दारा तिथं किंवा मी म्हणतो 70 प्रश्न दारा किती दारा 70 आउट ऑफ मार्क पडलेत तुम्हाला किती पडलेत आउट ऑफ मार्क पडलेत परंतु एखाद्या विद्यार्थ्याला 60च मार्क पडलेत मी म्हणतो तुम्हाला 70 पडलेलं अभ्यास केला तुम्ही बरोबर का पण यानं दोन्हीचा अभ्यास केला सामान्य ज्ञान पण केलं आणि गणित बुद्धिमत्ता मराठी पण केलं बरोबर का ह्याला 60 पडले आणि ह्याला 70 पडले पण ह्यानं सामान्य ज्ञानचा अभ्यास केला नाही सामान्यांचे 30 प्रश्न विचारलेत एक्झामला असं आपण धरूया मित्रांनो आणि ह्याला सामान्य ज्ञान मध्ये 15 प्रश्न बरोबर आले आणि ह्या व्यक्तीचे 30 प्रश्न बरोबर आहे बरोबर का ह्याला मार्क किती पडणार मित्रांनो 90 पडणार आणि ह्याला मार्क किती पडणार मित्रांनो 85 पडणार समजतंय का तुम्हाला म्हणजे तुम्हाला हे तीन विषय तर परफेक्ट करायचेच आहेत मित्रांनो लक्षात ठेवा मी म्हणतो सगळ्यांनाच 70 प्रश्न विचारले 70 मार्क पडले येतंय लक्षात म्हणजे तुमचा आता या ठिकाणी रिझल्ट कशावर अवलंबून राहतो हे सगळे विषय तुम्ही अभ्यासल्यानंतर सामान्य ज्ञानवर लक्षात ठेवा जरी तुम्हाला मार्क कमी असली तरी आवाका जास्त आहे परत एकदा सांगतो जरी तुम्हाला मार्क कमी असली तरी त्याचा काय आहे आवाका जास्त आहे म्हणून त्याचा अभ्यास काय करायचा कसा करायचा ते सगळंच्या सगळं तुम्हाला आता मी इथं सांगणार आहे लक्षात ठेवा सामान्य ज्ञानासाठी कोणती पुस्तकं कशी वापरायची कोणत्या विषयासाठी काय वाचायचं हे सगळं परफेक्टच करतो सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला कोणकोणते विषय येतात हे पण सगळं सांगून टाकतो लक्षात ठेवा ठीक आहे मित्रांनो बघूया का सामान्य ज्ञानमध्ये कोणते विषय येतात कसे वाचायचे काय करायचे जर तुम्हाला बघायचं असेल तर येस म्हणून मेसेज करा लगेच आपण पुढे जाऊया आवाज व्यवस्थित येतोय का तुम्हाला सांगितलेलं व्यवस्थित समजतंय का हे पण तुम्ही मला लगेच सांगा लगेच आपण मित्रांनो काय करूया पुढे जाऊया बोला पट 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 सांगा
तलाठी जाहिरात कधी येणार सर पक्के सांगा. ओके पक्के आपल्याला सांगता येत नाही आशिष भाऊ, पक्के आपल्याला सांगता येत नाही, पण खरं सांगता येतंय की जाहिरात तुमची येणार आहे, पण पक्क सांगता येत नाही की कधी येणार आहे, पण येणार आहे एवढं तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही 100% सांगतो पक्का अभ्यास करा, तुमच्या शब्दानुसार काय करा पक्का अभ्यास करा, एक्झाम तुमच्या जवळच येणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो. ओके आवाज सर्वांना क्लिअर येतोय? येस सर. ओके तर बघूया मित्रांनो लगेच आपण सामान्य ज्ञानचं पण तुम्हाला सांगून टाकूया, सामान्य ज्ञानचं पण तुम्हाला काय करूया सांगून टाकूया. बघा मित्रांनो तुम्हाला जर लेक्चर आवडत असेल बरोबर का, दिलेली माहिती व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर का, व्हिडिओला लाईक करा. नवीन कार्यकर्ते असतील, नवीन गँग असतील, नवीन मंडळी असतील, त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला काय करा लाईक करा, जेणेकरून आम्हाला लेक्चर घ्यायला अजून एनर्जी येईल मित्रांनो बरोबर का. ठीक आहे जाऊयात पुढे मित्रांनो, आपण व्यवस्थितरित्या सगळाच कार्यक्रम करून घेऊया. ओके तुम्हाला बघा व्यवस्थित अजून लेक्चर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर ना तुम्ही व्हिडिओमध्ये जावा, व्हिडिओमध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला सगळी लेक्चर दिलेत लक्षात ठेवा, तुम्हाला मराठी व्याकरणची लेक्चर आहे ती, त्याचबरोबर तुम्हाला सामान्य ज्ञानची लेक्चर आहे ती, ही सगळी लेक्चर जर तुम्हाला आवडत असतील तर काय करा मित्रांनो बॅच जॉईन करा, अन्यथा बॅच जॉईन करू नका. येते लक्षात तुमच्या? लेक्चर बघा तुम्ही आणि मग बॅच जॉईन करा. ओके बघा तुम्ही इथं या, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, आपल्या ऍप्लिकेशनचं नाव पण तुम्हाला सांगतो परिपूर्ण मराठी व्याकरण. काय नाव आहे? परिपूर्ण मराठी व्याकरण, लक्षात ठेवा परिपूर्ण मराठी व्याकरण. हे ऍप्लिकेशन काय करा मित्रांनो डाउनलोड करा आणि त्या ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला काही डेमो लेक्चर दिले ती लेक्चर बघा, लेक्चर बघितल्यानंतर ना तुम्हाला जर आवडली तरच काय करा बॅच जॉईन करा बरोबर का. सर तुम्हाला सांगतेत मी पण सांगतो काय करा, पहिले इस्तमाल करे फिर विश्वास करे. तुम्ही अगोदर या व्यवस्थित बघा, कार्यक्रम व्यवस्थित आहे बाबा, आपल्याला परीक्षेला धरूनच इथं शिकवलं जातं, येणारे प्रश्नच व्यवस्थित घेतले जातात, तर आणि तरच बॅच जॉईन करा. आम्हाला काय हे नाही की बाबा तुम्हाला इथं आणायचं तुमचं नुकसान करायचं, तुमच्या पण घरचे कुठंतरी पोटाला चिमटा घेऊन तुम्हाला पैसे देतात बरोबर का. आपला मुलगा आपली मुलगी काय करते या अभ्यास करते बरोबर का, तिला पण काहीतरी भेटलं पाहिजे याच उद्देशाने आम्ही हा उपक्रम चालू केलेला आहे मित्रांनो, हे पण तुम्ही काय करा ओके लक्षात ठेवा. ओके बघा हे ऍप्लिकेशनचं तुम्हाला नाव सांगितलं, तुम्ही जर गुगल प्ले स्टोअरला गेला तर ऍप्लिकेशनचं हे नाव सर्च करा, सर्च केल्यानंतर ना तुम्हाला ते ऍप्लिकेशन दिसेल आणि त्या ऍप्लिकेशन मधून काय करा तुम्ही ओके बघा प्रदीप बोधले सर असं ऍप्लिकेशन मध्ये दिलेलं आहे. गुगल प्ले स्टोअरला गेला तुम्ही का त्या ठिकाणी प्रदीप बोधले सर हे जरी नाव टाकलं तरी तुम्हाला परिपूर्ण मराठी व्याकरण नावाचं ऍप्लिकेशन येतं, त्या ठिकाणी तुम्हाला लोगो दिसतोय, ते ऍप्लिकेशन डाउनलोड करा. तुम्ही नाव टाका सरांचं म्हणजे तुम्हाला व्यवस्थित तेच ऍप्लिकेशन भेटेल. प्रदीप बोधले सर एवढं जरी टाकलं तुम्ही कुठं गुगल प्ले स्टोअरला तर त्या ठिकाणी तुम्हाला लगेच मग काय होतंय ते ऍप्लिकेशनचं नाव दिसतंय, ते मग काय करा मित्रांनो डाउनलोड करा. जाऊयात मित्रांनो पुढे, आपण तुम्हाला आता सामान्य ज्ञानचा कार्यक्रम सांगायचा आहे तो तेवढा आपण काय करूया क्लिअर करूया आणि मग पुढे जाऊया. ओके तुम्हाला आता जसं सगळं विषय सांगितलं तसाच हा एक विषय पण काय करूया मित्रांनो क्लिअर करूया, सर्वांना आवाज क्लिअर येत असेल. ओके शीतल कांबळे मॅडम काय म्हणताय, जीके ची तुमची बॅच सर्वोत्तम आहे सर, धन्यवाद मॅडम. ओके ठीक आहे मित्रांनो बघा आता ह्या सामान्य ज्ञानचा कार्यक्रम कसा आहे काय आपण लगेच काय करूया बघूया. सामान्य ज्ञान ओके आता ह्या सामान्य ज्ञान मध्ये तुम्हाला मार्क कमी आहे ती पण आवाका जास्त आहे लक्षात ठेवा, म्हणजे ज्याच्या तागड्यामध्ये सामान्य ज्ञानचं वजन आहे 100% त्याचाच विजय आहे लक्षात ठेवा. कारण मराठी गणित बुद्धिमत्ता तुम्ही बॅच करा आउट ऑफ मार्क आहे ती लक्षात ठेवा, आउट ऑफ मार्क आहे 70 पैकी 70 75 पैकी 75 पण 70 पडली तीच राहिली त्याचं काय करायचं येते लक्षात. म्हणून तुम्ही इकडे आउट ऑफ पाडा, पण आउट ऑफ पाडल्यानंतर ना जीएस वर पण आपली कमांड पाहिजे लक्षात ठेवा मित्रांनो, त्याच्यावर जर तुमची कमांड असेल तरच तुम्हाला जगभर डिमांड आहे लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही 100% ती पोस्ट काढणार आहे, तुमची पोलीस भरतीची असू द्या, तुमची सरळ सेवेची कोणती एक्झाम असू द्या, सगळा कार्यक्रम तुमचा क्लिअर होईल मित्रांनो. जाऊयात पुढे सर. ओके अविनाश चव्हाण सर काय म्हणतात, खूप छान शिकवता धन्यवाद. ओके ठीक आहे बघा मित्रांनो सामान्य ज्ञानची जी काही विषय ते पण तुम्हाला सांगतो आणि त्याच्यासाठी पुस्तकं पण सांगतो कोणती वापरायची, तेवढीच पुस्तक वाचा, दिसल ते पुस्तक वाचायचं नाही येत आहे लक्षात. आज येणं सांगितलं त्यानं ती सांगितलं म्हणून तुम्ही वापरत बसू नका, 100% ते तुम्हाला चांगलं सांगतात, पण तुम्ही ते पुस्तक थोडं वाचता ते सोडून दुसरं मार्केटमध्ये आलं का तिसरंच वाचत बसता, मग आपला ताळमेळच राहत नाही काय वाचावं काय नाही लक्षात ठेवा. अरे मित्रांनो सुरुवात अशी करा, सुरुवात पहिल्यापासून की त्याचा एंड हा रिझल्ट मध्ये झाला पाहिजे, जास्त काय करत बसायचं नाही, जे करताय ते परफेक्ट आणि सातत्य ठेवून करायचं, अजिबात बाकी काय करत बसायचं नाही, हे एक वाक्य तुम्ही काय करा लक्षात ठेवा मित्रांनो. जाऊयात पुढे आपण सामान्य ज्ञानसाठी कोणकोणते विषय तुम्हाला काय आहे ते सगळे सांगून टाकतो तुम्हाला.
महत्त्वाचे विषय पहिल्यांदा सांगतो ज्याच्यात तुम्हाला मार्क मिळतात तो आहे आपल्या महाराष्ट्राचा भूगोल. लक्षात ठेवा कुठला आहे महाराष्ट्राचा भूगोल. आता ह्या महाराष्ट्राच्या भूगोलसाठी काय वाचायचं काय नाही वाचायचं ह्या नुसत्या महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला दिला जात नाही. लक्षात ठेवा मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला थोडाफार जगाचा भूगोल आहे तुम्हाला त्यामध्ये थोडाफार भारताचा भूगोल आहे. हा सगळाच कार्यक्रम तुम्हाला ह्या भूगोल ह्या विषयामध्ये दिला जातो. ओके आता ह्या भूगोलसाठी काय वाचायचं तुम्हाला सांगतो ते वाचा बाकी काय वाचत बसू नका. पहिल्यांदा तुम्हाला सांगतो मुळात तुम्हाला जर कुठलं आपले महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक वापरायचं असेल तर दोन पुस्तकं तुम्हाला सांगतो. नववीचे जुने पुस्तक आहे लक्षात ठेवा नववीचे जुने पुस्तक आहे कुठलं महाराष्ट्राचा भूगोल. कुठला आहे महाराष्ट्राचा भूगोल. भूगोलसाठी नववीचं जुनं पुस्तक आहे महाराष्ट्राचा भूगोल आणि ह्याच्या बरोबरच दहावीचं पण एक जुनं पुस्तक आहे ज्याचं नाव आहे भारताचा भूगोल. काय नाव आहे मित्रांनो भारताचा भूगोल. कोणतं पुस्तक आहे भारताचा भूगोल. ही दोन पुस्तकं क्रमिक पुस्तकं सांगितली ह्याच्या बाहेर काय वाचू नका. मी म्हणतो बघा नववीचं महाराष्ट्राच्या भूगोलचं जुनं पुस्तक आहे आणि दहावीचं भारताच्या भूगोलचं जुनं पुस्तक आहे. ही दोन पुस्तकं भरपूर झाली भूगोलसाठी लक्षात ठेवा. आणि ज्याला कोणाला ही पण पुस्तकं वाचायची नसतील मी काय म्हणतो ज्याला कोणाला ही पण पुस्तकं वाचायची नसतील वाचायला अजून कसं तर वाटतंय काय म्हणताय. हो सर मॅजिक ठोकळा बद्दल सांगा शंभर टक्के सांगूया ते पण आपण. ओके 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 बघूया आपण ते पण. ओके ओके बोलले सर बोलले डोळे दाखवून जायची बॅच लाव. येस कोमल जाधव मॅडम बघूया आपण सगळं क्लिअर करून टाकूया. आता हे दोन्हीच्या दोन्ही कोणाला वाचायचं नसेल बरोबर का तर त्यांनी काय करा तात्यांचा ठोकळा वाचा. काय वाचा तात्यांचा ठोकळा. येते लक्षात कुठलं पुस्तक वाचा तात्यांचा ठोकळा नावाचं पुस्तक वाचा. त्यातला तुम्ही महाराष्ट्राचा भूगोल करा जगाचा भूगोल करा आणि भारताचा भूगोल करा बाकी काय करत बसू नका. येते लक्षात तुम्हाला जगाचा पण भूगोल काय करायचा आहे ते पण तुम्ही बॅच जॉईन करा. बॅच मध्ये तुम्हाला जगाचा भूगोल घेतलाय त्याचबरोबर अजून दोन लेक्चर जगाच्या भूगोलची तुमची पडून जातील. त्याच्या व्यतिरिक्त काय तुम्ही करू नका. जगाच्या भूगोलवर तुम्हाला चार लेक्चर भरपूर झाली मित्रांनो छोटी 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 बाकी काय करत बसायचं नाही. ओके भूगोलसाठी नववीचं दहावीचं बरोबर का हे शक्य नाही तर काय करा तात्यांचा ठोकळा वापरा. येते लक्षात ठोकळा हा कंपल्सरी आपल्याला वापरायचा आहे मित्रांनो. ओके याच्यानंतर दुसरा तुमचा विषय आहे बघा इतिहास. कोणता विषय आहे इतिहास विषय लक्षात ठेवा मित्रांनो. आता इतिहास तुम्हाला तीन प्रकारचा आहे बघा आधुनिक भारताचा इतिहास आहे प्राचीन भारताचा इतिहास आहे आणि मध्ययुगीन भारताचा विषय इतिहास आहे. असा तीन प्रकारचा तुम्हाला इतिहास दिलाय मित्रांनो आणि त्यामध्ये पण आपल्याला लक्षात ठेवा तुम्हाला जर खरंच अभ्यास करायचा असेल तर तुमचा प्राचीन भारत असेल जास्त प्रश्न कधीच विचारत नाही त्याच्यावर. त्यानंतर मध्ययुगीन असेल तुमचा मध्ययुगीन असेल आणि त्याचबरोबर तुमचा आधुनिक असेल. काय असेल आधुनिक ह्यालाच आपण मॉडर्न हिस्ट्री म्हणतो बरोबर का. ह्या तिन्हीसाठी तुम्हाला पुस्तकं क्रमिक पुस्तकं जर वापरायची असतील तर तुम्हाला सांगतो बघा इयत्ता सहावीचं पुस्तक वापरायचं प्राचीनसाठी इयत्ता सातवीचं पुस्तक वापरायचं मध्ययुगीनसाठी आणि इयत्ता आठवीचं पुस्तक वापरायचं आधुनिकसाठी. ही क्रमिक पुस्तक ही क्रमिक पुस्तक तुम्हाला आता सांगतो मित्रांनो तुम्हाला ह्या आठवीचं पुस्तक आहे का नाही आठवीचं कुठलं आधुनिक भारताचा इतिहास. त्यातले भरपूर प्रश्न विचारले पेपर काढा तुम्ही झालेला आणि पुस्तक काढा त्यातले प्रश्न बरेच विचारलेत लक्षात ठेवा. म्हणून हे पुस्तक तुमचं 100% वापरा मी तर म्हणतो सगळ्यांनी. आधुनिक भारताचा इतिहास हे आठवीचंच वापरा फक्त येते लक्षात. आणि त्याचबरोबर प्राचीन आहे मध्ययुगीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त प्रश्न आहेत पण एक दोन प्रश्न विचारले जातात वाचून घ्या तुम्ही वेळ चांगला आहे तर लक्षात ठेवा जेणेकरून त्यातला पण आपला प्रश्न चुकणार नाही लक्षात ठेवा. ओके आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे जर तुम्हाला कॉमन आपले समाजसुधारक असतील किंवा सगळाच घटक असेल तर तो सुद्धा काय करा ठोकळ्यातनं क्लिअर करून घ्या. काय करा ठोकळ्यातून क्लिअर करून घ्या. जर तुम्ही लेक्चर जर केली जीएचची इतिहास असेल भूगोल असेल तर तुम्हाला 100% मी सांगतो पुस्तक पण वाचायची गरज नाही. काय म्हणतोय मी तुम्हाला लेक्चर जर तुम्ही केली तर पुस्तक पण वाचायची गरज नाही. पोलीस भरती असू द्या तलाठी असू द्या मग करायचं काय मित्रांनो तुम्ही तर लेक्चर करा आणि फक्त तुम्ही तुमच्यावर माझ्यावर विश्वास नसेल तर ठोकळा वाचायला घ्या. येते लक्षात इकडे मी भूगोल तुम्हाला महाराष्ट्राचा शिकवला इतिहास शिकवला हा शिकवल्यानंतर पुस्तक घ्या ना वाचाय तुम्ही 100% आउटपच तुम्ही जाताय अजिबात काहीच राहत नाही. एका तासातच तुम्ही काय करताय तीन चार टॉपिकच वाचून घेताय. जसं लेक्चर घेतलं झालं का तुम्ही पुस्तक वाचाय घ्या आउटपच पटपट 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 सगळ्याच्या सगळं होऊन जाईल तुमचं. ओके ओके ठीक आहे सगळे ह्याच्यासाठी तुम्ही सामान्य ज्ञान म्हणताय ना तर तात्याचा ठोकळा तुमचा
क्लियर आहे. आणि याच्याबरोबरच तुम्हाला अजून एक पुस्तक सांगणार आहे मी, पण सगळं जी याचा आवाका सांगून झाल्यानंतर सांगणार आहे. त्याच्यानंतर ना बघा, तुमचं विज्ञान असेल ज्याला आपण सामान्य विज्ञान म्हणतो, काय म्हणतो, सामान्य विज्ञान म्हणतो त्याला, तर त्याच्यासाठी ठोकळाच वापरा. कारण तुम्ही नववी दहावीचं विज्ञान काय वाचायला घेतलं तरी जी पुस्तकं पण मोठी येते, त्याच्यामुळे जास्त लोड न घेता येता काय करा तुम्ही, येतेचं इथं पुस्तक वाचण्यापेक्षा जर तुम्ही एमपीएससी करणार असाल तर वाचा, पण तुम्हाला सरळच हे वाचतील का नाही तर तात्याचा ठोकळा भरपूर झालं. हे तीन विषय तुम्हाला महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. आणि ह्याच्या बरोबरच अजून एक चौथा विषय तुम्हाला जो जास्त महत्व करून देणार आहे लक्षात ठेवा, ज्याला आपण काय म्हणायचं, राज्यशास्त्र म्हणायचं, किंवा त्याला आपण राज्यघटना म्हणतो. मित्रांनो काय म्हणतो, राज्यघटना किंवा राज्यशास्त्र म्हणतो. बघा, इतिहास भूगोल सांगितला, इतिहास सांगितला, आणि तीन नंबरला तुम्हाला मित्रांनो राज्यघटना किंवा राज्यशास्त्र नावाचा हा एक विषय आहे लक्षात ठेवा. त्याच्यावर पण तुम्हाला पोलीस भरतीसाठी काय केलं जातं, बोधले सरांनी लेक्चर केव्हा आहे, ओके, सरांचं लेक्चर बघा उद्या आहे मित्रांनो, बोधले सरांचं लेक्चर उद्या आहे मित्रांनो, ओके. तर राज्यघटना किंवा राज्यशास्त्र हा एक विषय लक्षात ठेवा, आणि ह्याच्यासाठी पण तात्याचा ठोकळाच वाचा, बाकी काय वाचत बसू नका. त्याच्यानंतर ना बघा, चौथा विषय तुमचा आहे मित्रांनो, भूगोल झाला, इतिहास झाला, विज्ञान झालं तीन नंबरला, ओके, चार नंबरला तुमचा हा विषय राज्यघटने झालाय, पाच नंबरला लक्षात ठेवा चालू घडामोडी. काय लक्षात ठेवायचं, चालू घडामोडी हा एक विषय महत्वाचा आहे लक्षात ठेवा. आता ह्या चालू घडामोडी कशा असतात मित्रांनो, तर चालू असतात, म्हणजे ह्या चालू घडामोडीवर जास्त लगेच वेळ देऊ नका मित्रांनो, पण जसं होतंय तसं हळूहळू हळूहळू हळू एक 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 मुद्दा धरून व्यवस्थित वाचून काढा. तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये पण लेक्चर आहेत बघा, ऍप्लिकेशन मध्ये पण तुम्हाला चालू घडामोडीची लेक्चर आहेत अबू सरांची चालू घडामोडीची लेक्चर आहेत, तुम्ही ते बघून घ्या, ऍप्लिकेशन मध्ये दिलेले आहेत, ओके. त्यामध्ये पण तुम्हाला चालू घडामोडीचा सगळा विषय हळूहळू सगळा क्लिअर होणार आहे लक्षात ठेवा. आणि ह्या चालू घडामोडीसाठी पुस्तक कोणतं वापरायचं, ओके, सरळ सेवा करताय की नाही, पोलीस भरती करताय, तर त्याच्यासाठी एकच पुस्तक लक्षात ठेवा, ज्या पुस्तकाचं नाव आहे लक्षवेध, लक्षात ठेवा काय आहे, लक्षवेध हे पुस्तक आहे. बघा, जर तीन ते चार महिन्याला निघत असते, किती, तीन ते चार महिन्याला निघत असते, हे तुम्ही काय करा मित्रांनो, चालू घडामोडीसाठी काय करा, पुस्तक व्यवस्थित वाचून घ्या, ओके. त्याचबरोबर दुसरं एक पुस्तक आहे बघा चालू घडामोडीसाठी, देवा जाधवर सरांचं, लक्षात ठेवा कोणाचं आहे, देवा जाधवर सरांचं, हे पण चालू घडामोडीसाठी जबरदस्त पुस्तक आहे लक्षात ठेवा, ओके. हे पण पुस्तक तुम्ही चालू घडामोडीसाठी काय करू शकता, वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला 100% मार्क्स भेटतील लक्षात ठेवा. चालू घडामोडी लगेच जास्त घाय न करता एक्झाम आली का नाही चालू घडामोडीवर जोर द्यायचा, पण पूर्णपणे दुर्लक्ष होऊ नये त्यासाठी ते पुस्तक व्यवस्थित आपण क्लिअर केलं पाहिजे, प्रत्येक घटक व्यवस्थित वाचला पाहिजे, ज्या घटकावर प्रश्न असतो तो घटक आपला 100% काय पाहिजे मित्रांनो, क्लिअर पाहिजे. अशा प्रकारे तुम्हाला हे विषय सांगत सांगत थोडंफार कॅम्प्युटरचं नॉलेज पाहिजे तुम्हाला, त्याचबरोबर तुम्हाला जे काही महत्वाचे कायदे आहेत, उदाहरणार्थ माहितीचा अधिकार आहे 2005 तो सुद्धा तुमचा क्लिअर पाहिजे. त्याच्यावर पण बोधले सरांनी पण लेक्चर घेतलेत बघा, ते तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये भेटून जाते, जेणेकरून त्याच्यावरचा पण प्रश्न तुमचा चुकणार नाही. आता ह्या ज्या सगळ्या सामान्य ज्ञानवर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे किती प्रश्न आहेत बघा, मग काय सांगितलं तुम्हाला, तर पोर्टलनं सांगितलंय 25 प्रश्न आहेत, परंतु पाठीमागच्या वर्षी 2019 जी काही पोलीस भरतीची होती ती आता झाली बघा पाठीमागच्या वर्षी, त्यामध्ये तुम्हाला जे काही सगळ्या जिल्ह्यांचा विचार केला तर कुठंच एवढे कमी प्रश्न विचारले आहेत लक्षात ठेवा. काय काय जिल्ह्यांमध्ये तर तुम्हाला सांगतो 40 ते 45 प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत लक्षात ठेवा. तुम्ही पेपर काढून बघा किंवा ह्याचं महत्व पण कमी करून देऊ नका, जर तुम्ही ह्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमच्याकडे ते परत परीक्षेच्या वेळेस दुर्लक्ष करतंय. त्याच्यामुळं कशाचाही विचार न करता डायरेक्ट आपली बॅच जॉईन करा, आउट ऑफ मार्क मिळवून घ्या लक्षात ठेवा, ओके. त्याचबरोबर तुम्ही काय वापरायचं आहे बघा, तर तुम्ही तुमची पोलीस भरती असू द्या, तलाठी भरती असू द्या, जीएस साठी काय करायचं, तर झालेले प्रश्न तोंडपाठ करणे, सुट्टी द्यायची नाही या ठिकाणी लक्षात ठेवा. झालेले प्रश्न काय करायचे आहेत मित्रांनो, तोंडपाठच करायचे आहेत, अजिबात सोडायचं नाही. आता आपण झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण बघा, एक 4-5 दिवस झालं की पडला, काही अडचणी होत्या तांत्रिक, पण आता उद्यापासून दररोज तुम्हाला झालेल्या प्रश्नांच्या विश्लेषणाचं लाईव्ह लेक्चर पाहायला मिळेल, बरोबर. प्रदीप बोधले सरांचं सकाळी बरोबर 11:30 लेक्चर असतंय लक्षात ठेवा, आणि माझं बरोबर दुपारी 2:30 लेक्चर असतंय लक्षात ठेवा. ह्या दोन टायमिंग मध्ये तुम्हाला दररोज लेक्चर करता येतील. सरांचं सकाळी 11:30 ना माझं बरोबर दुपारी 2:30 युट्यूबवर लाईव्ह लेक्चर राहणार आहेत. कशावर, झालेल्या प्रश्नांच्या विश्लेषणावर लक्षात ठेवा मित्रांनो. झालेल्या प्रश्नांचं पुस्तक कंटिन्यू वाचा तुम्ही जीएस साठी, तिकडे अभ्यास तर चालूच आहे तुमचा, पण दररोज तुम्ही झालेले प्रश्न तोंडपाठ केले पाहिजेत. त्यातले 80% प्रश्न तुम्हाला येणारच आहेत मित्रांनो. किती टक्के म्हणतोय मी, 80%, पण 20% प्रश्न असे असतात
की आपल्याला ते येत नाहीत लक्षात ठेवा, म्हणून ते कुठून येतात तर झालेले पेपर आहेत त्याच्यातूनच तुम्हाला उचलून इकडे विचारले जातात. तुम्ही ह्या प्रश्नांच्या विश्लेषणाचं जर व्यवस्थितरित्या लेक्चर केली, युट्यूबवर गेला आणि तुम्ही व्यवस्थितरित्या लेक्चर जर केली तर तुमच्या 100% लक्षात येईल की बाबा हे झालेले प्रश्न विश्लेषण तुम्ही बघून घ्या. ज्या ज्या मुलांनी लेक्चर केलंय का नाही त्यांना पण विचारा विश्लेषण कसं आहे ते. ओके ओके जेडपी ओके ओके एक्झाम जेडपीची कधी होणार आहे बघा. एक्झामच्या तारखा आता हळूहळू डिक्लेअर होत चालले त्याच्यामुळे तुमच्या सगळ्याची सगळ्या एक्झाम पूर्णपणे काय होतील मित्रांनो क्लिअर होतील. ओके बॅच मध्ये क्वेश्चन टाका. ओके 100% टाकूया प्रश्न तुम्हाला. आता बघा जे जे लेक्चर तुम्ही केलेत बॅच जॉईन केली त्यांना सगळ्यांना पीडीएफ स्वरूपामध्ये काय भेटणार आहे मित्रांनो, जे काही लेक्चर होतं त्याची पीडीएफ तुम्हाला सगळ्यांना भेटणार आहे मित्रांनो. ते पण तुम्ही काय करा ओके ते पण तुम्हाला सगळं शालेय बुक जी आहेत बरोबर का ती पण तुम्हाला ह्या बॅच मध्ये शालेय बुक्स आहेत टेक्स्ट बुक्स त्यातला सगळा घटक कव्हर केलाय सामान्यांमध्ये. तुम्हाला जी आता पुस्तकं सांगितली का नाही ती सगळीच्या सगळी बॅच मध्ये तुम्हाला त्या पुस्तकाचाच रेफरन्स घेऊन पूर्णपणे 100% बॅच मध्ये शिकवलेला आहे मित्रांनो. ते पण तुम्ही काय करा चांगलं व्यवस्थित लक्षात ठेवा तरच तुम्हाला याचा काय होईल मित्रांनो फायदा होऊन जाईल. ओके झालेले प्रश्न 100% वाचा मार्केटमधलं एखादं पुस्तक घेऊन त्या माध्यमातून तुमचे प्रश्न पण पाठवतील. त्याचबरोबर ही दोन लेक्चर जर तुम्ही डेली केली तर 100% तुम्हाला काय होईल याचा फायदा होईल. हे सगळ्याच्या सगळं झालं मित्रांनो कशासाठीच पोलीस भरतीसाठीच. पोलीस भरतीचा असा हा विषयांचा कार्यक्रम आहे त्या विषयासाठी कोणतं पुस्तक वापरायचं हे पण तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर आता आपला राहिलेला घटक आहे तलाठ्याचा तो पण आपण काय करू मित्रांनो लगेच कव्हर करून टाकूया. बघा तलाठी भरती आता इथं तलाठी भरतीचा पॅटर्न वेगळाच आहे लक्षात ठेवा बरोबर का. तलाठी भरतीचा पॅटर्न वेगळा आहे म्हणजे कशाचा आहे मित्रांनो 25-25 चा पॅटर्न त्यांचा ठरलेला आहे तलाठी भरतीचा. कितीचा 25-25 चा पॅटर्न तलाठी भरतीचा तुमचा 100% ठरलेला आहे मित्रांनो लक्षात ठेवा. आता ही तलाठी भरती 25-25 चा पॅटर्न काय आहे हे पण तुम्हाला सांगतो. तर बघा तलाठी भरती जर तुम्ही करत असाल तर या ठिकाणी तुम्हाला 25 प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणवर आहेत लक्षात ठेवा मित्रांनो. त्याचबरोबर शब्दार्थ त्याचबरोबर तुम्हाला 25 प्रश्न मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता दोन्हीच्या दोन्ही मिक्स आहेत लक्षात ठेवा. गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन्हीच्या दोन्ही काय केलंय मित्रांनो मिक्सिंग केलंय. किती प्रश्नांसाठी 25 प्रश्नांसाठी त्याचं पण भान ठेवा बरोबर का. त्याच्याबरोबर 25 प्रश्न मित्रांनो तुम्हाला सामान्य ज्ञानचे दिलेले आहेत. कशाचे दिलेले आहेत सामान्य ज्ञानचे म्हणजे जीएचए ज्याला आपण म्हणतो काय जनरल नॉलेज जनरल स्टडी. ओके आणि 25 प्रश्न तुम्हाला मित्रांनो इंग्रजी व्याकरणचे दिलेत. कशाचे दिलेत इंग्रजी व्याकरणचे दिलेत म्हणजे इंग्रजीचे पण तुम्हाला काय केले जातात मित्रांनो 25 प्रश्न विचारले जातात. तर हा पॅटर्न फिक्स आहे लक्षात ठेवा पण पोलीस भरतीचा फिक्स नाही. जरी पोर्टलनं 25-25 सांगितलं असला तरी त्याप्रमाणे एक्झाम झालेल्या नाहीत पण तलाठ्याचे एक्झाम झालेत 100% सांगतो. 25 प्रश्न तुम्हाला मराठीवर विचारले जातात. ओके मराठीसाठी मागाशी तुम्हाला जी बुक सांगितली तीच बुक्स तुम्ही काय करा वापरा लक्षात ठेवा. त्याचबरोबर मागाशी तुम्हाला सांगितलेलं बघा प्रदीप बोधले सरांचं पुस्तक आहे काय तर झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण देणारं पुस्तक आहे लक्षात ठेवा. झालेल्या प्रश्नांचं विश्लेषण देणारं पुस्तक तुम्हाला सांगतो. तुम्ही बॅच ही जॉईन केली का नाही मराठीची 25 पैकी 25 मार्क भेटते ती. काय सांगतोय परत एकदा 25 पैकी 25 लक्षात ठेवा. कारण तुम्हाला सांगतो मराठी व्याकरण शिकवणारा व्यक्ती आणि त्याचबरोबर तुम्हाला जो काही शब्दांचा शब्द संपत्ती असते की नाही शब्दांवर प्रश्न असतात त्याचं तुम्हाला 50% आहे लक्षात ठेवा. व्याकरणवर तुम्हाला 12 प्रश्न असले तर राहिलेले 12-13 प्रश्न तुम्हाला शब्दार्थावर आहेत लक्षात ठेवा शब्द संपत्तीवर आहेत. त्याच्यामुळं त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष देऊ नका त्याच्यावर तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटतात. आणि महाराष्ट्रातला माझ्या बघण्यातला प्रदीप बोधले सरांसारखा शिक्षक अजून तर मी पाहिलेला नाही आणि पुढे भविष्यात सुद्धा पाहिजे का नाही हे 100% सांगता येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही 100% बॅच जॉईन करा आणि त्याच्यानंतर रिझल्ट बघा. तुम्हाला मी तर म्हणतो पुस्तकं वाचायची गरज नाही. प्रत्येक चॅप्टर मधला प्रत्येक घटक लक्षात ठेवा. जो कोण महाराष्ट्रातल्या कुठला पण मराठी विषयाचा शिक्षक असू द्या तो जो विषय त्या विषयामधला अवघड घटक शिकवत नाही कारण तो पण घटक कव्हर केलाय. त्याच्यामुळे तुमचा मार्क जिथं अवघड घटकात जातोय की नाही तो पण घटक तुमचा क्लिअर केलाय. आणि तुम्ही 100% सांगा कधी फोन करून सर ह्या ह्या घटकावर एक लेक्चर घ्या 100% तुमचं पूर्णपणे कार्यक्रम व्यवस्थित तुम्ही जसा सांगताय तसा केला जाईल. फक्त तुम्ही तुमच्या अडचणी सांगा सर ह्या विषयावर असं लेक्चर घ्या लगेच आम्ही तयार आहे फक्त तुम्ही सांगा. म्हणजे आपला उद्देश काय आहे बघा तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील न हो देशातील शिक्षणापासून एकही विद्यार्थी वंचित राहिला नाही पाहिजे लक्षात ठेवा मित्रांनो. शिक्षणाची ही गंगा जी आहे का नाही ती झोपडपट्टीपासून ताजमहालापर्यंत पसरली पाहिजे. सरांनी पण तुम्हाला सांगितलंय तुम्हाला काही अडचण असू द्या 100% फोन करून सांगा तुम्ही तो तुमचा प्रॉब्लेम पूर्णपणे क्लिअरच केला जाईल. पण आम्ही सांगतोय आम्ही 100% देतोय तेवढं तुम्ही 100% घेतलं पाहिजे आणि ते कृतीत आणलं पाहिजे म्हणजे त्याचा वापर केला पाहिजे तरच काहीतरी आहे लक्षात ठेवा. नाहीतर आम्ही देतोय बरोबर का
भरपूर लेक्चर घेतोय ऍप्लिकेशन मध्ये दिलेत कमी फी मध्ये दिलेत पण तुम्ही लेक्चर बॅच जॉईन केली पण अभ्यासच करना अवघड आहे लक्षात ठेवा इथं स्वतः त्या पुस्तकांचे लेखक जरी तुम्हाला शिकवायले का नाही तरी तुम्ही पास होणार नाही मग लक्षात ठेवा येते का लक्षात तुमच्या तुम्हाला पाहिजे त्या भाषेत तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आम्ही सांगतो जोपर्यंत कटाळ येऊस्तर लक्षात ठेवा पण एकदा शिकवलं आणि त्यातला जर प्रश्न आला आणि तुमचा जर चुकला तर मग अवघड कार्यक्रम लक्षात ठेवा तिथं जर तुम्ही चुकला आता इथं तुम्हाला बॅच मध्ये सांगतो बघा लेक्चर करताना आपली लाईव्ह लेक्चर प्रश्न विश्लेषण असतं त्यावेळेस तुम्हाला सांगत असतोय बघा तुम्ही हिथं चुका एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही दहा वेळा चुका लक्षात ठेवा तुम्ही किती वेळा दहा वेळा चुका तुम्हाला हिथं चुकीला माफी आहे लक्षात ठेवा हिथं काय दगडी चाळ नाही मित्रांनो हिथं तुम्हाला चुकीला माफी आहे परंतु तुम्ही तुमच्या मेन एक्झाम मध्ये तुमची एक्झाम जेव्हा असेल तेव्हा जर तिथं जर तुम्ही चुकला तर 100% तुम्ही त्या परीक्षेला मुकला आणि मुकला का हुकला आणि हुकला का ठोकला लक्षात ठेवा त्याच्यामुळे हा एक कार्यक्रम व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवा जे सांगितलंय ते व्यवस्थित क्लिअर करून घ्या त्यानंतर गणित बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला सांगितलं सचिन ढवळे सरांची बॅच आहे लक्षात ठेवा सामान्य ज्ञानसाठी त्याची पण फी तुम्हाला सांगितली बघा मित्रांनो 800 रुपयेत गणित सगळंच घ्या गणित घ्या बुद्धिमत्ता घ्या सरळ सेवा सरळ पास होऊन जावं येते लक्षात ओके त्याचबरोबर तुम्हाला सामान्य ज्ञानचं पण सांगितलं बघा डिटेल 999 रुपयाची बॅच आहे फक्त आणि किती कालावधी आहे 8 महिने किती वेळा बघा येते लक्षात आणि त्याचबरोबर तुम्हाला इंग्रजीचा पण कार्यक्रम सरांनी सांगितलाय बघा येत्या 2 ते 3 दिवसातच आपली इंग्रजीची बॅच पण काय होते लॉन्च होते आणि महाराष्ट्रातला नंबर 1 इंग्रजी विषयाचा तगडा माणूस घेऊन येतोय लक्षात ठेवा त्याच्यामुळे अजिबात इकडे तिकडे हलायचं नाही सगळा कुंभ बॅचचा खजिना या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल फक्त तुमची घेण्याची आणि करण्याची ह्या 2 ताकदी ठेवा लक्षात ठेवा 100% रिझल्ट तुमचाच आहे मित्रांनो आणि ह्या तलाठी बॅच साठी जी काही तुम्ही अभ्यास करताय बघा सगळे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालंय आज अगोदर एक्झाम दिली पण थोड्या मार्कानं तुम्ही हुकलेला आहे तर 100% तुम्हाला याचा फायदा होणार आहे तो तुम्ही 100% बॅच जॉईन करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल येते लक्षात म्हणजे आता तुम्हाला हे सांगण्याची गरज काय लक्षात ठेवा मित्रांनो तुम्हाला ह्या गोष्टी माहित नाहीत काय बरोबर का तुम्हाला इथं फक्त आणलं जातं या तुम्ही ते ऍप्लिकेशन डाउनलोड केलं म्हणजे तुमचा रुपया सुद्धा जात नाही लक्षात ठेवा चॅनलला सबस्क्राईब केलं म्हणजे रुपया पण जात नाही लाईक केलं म्हणजे रुपया पण जात नाही तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेता का नाही त्यावेळेस तुमचे पैसे जातात अगोदर अजिबात जात नाहीत म्हणून तुम्ही या इथं बघा आणि बघितल्यानंतर तुम्हाला जर आवडत असेल तर बॅच जॉईन करा अन्यथा करायची नाही या बघा आवडलं तर करा नाहीतर निघून जावा तुमच्या ह्यानं तुम्हाला जसं करायचं आहे तसं करा मित्रांनो ओके इथपर्यंत कार्यक्रम सगळा क्लिअर आहे का सांगा सामान्य ज्ञानचं तुम्हाला तलाठीसाठीचं सांगितलेलं सगळ्याच्या सगळं साहित्य आहे त्याचबरोबर तुम्हाला तलाठीसाठी जी पुस्तकं सांगावायची आहेत या ठिकाणी इंग्रजी व्याकरणचं पुस्तक लक्षात ठेवा बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी व्याकरणचं पुस्तक काय करा तुम्ही वापरा ते पण तुम्ही काय करा लक्षात ठेवा बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी व्याकरणचं पुस्तक तुम्ही काय करा व्यवस्थित अभ्यास बरोबर का त्याचबरोबर एमजे शेख सरांचं पण पुस्तक आहे इंग्रजी व्याकरणचं ते पण तुम्ही लक्षात ठेवा त्याचबरोबर मित्रांनो दुसरी एक तुम्हाला खूप महत्वाची एक 2 पुस्तक आहे ती एक या ठिकाणी सांगतो जेणेकरून तलाठ्याला तुमचा 100% फायदा होऊन जाईल ओके हा कार्यक्रम कळला तुम्हाला ही पुस्तकं जुनी जी पोलीस भरतीला सांगितली का नाही तीच पुस्तक हिथं आहे ती हिथं फक्त चेंज झालाय आपला इंग्रजी विषय बाकी काही चेंज झालेलं नाही चालू घडामोडीला पण देवा जाधवर सरांचं पुस्तक सांगितलंय हे तुम्ही काय करा मित्रांनो क्लिअर करा आता या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचे आहेत मित्रांनो 2 पुस्तकं सांगावायची आहेत ती पण तुम्हाला लगेच सांगून टाकतो आता हिथं कार्यक्रम काय करायचा बघा मित्रांनो तर तुम्ही जे जे तलाठीची परीक्षा देता येत नाही त्यांच्यासाठी खास सूचना असेल बघा ओके एमजे शेख सरांचं पुस्तक येस येस ते पण तुम्ही वापरू शकता येस ओके त्यानंतर ना बघा ह्या बरोबरच तुम्हाला काय करायचं आहे तर बघा एमपीएससी एमपीएससीनं ज्या काय तुमच्या परीक्षा घेतलेत पीएसआय एसटीआय एएसओ असेल मुख्य परीक्षा म्हणतोय मी जिथं काय आहे तुमचं इंग्रजी व्याकरण आहे लक्षात ठेवा जिथं काय आहे तुमचं इंग्रजी व्याकरण आहे जिथं काय आहे तुमचं मराठी व्याकरण आहे लक्षात ठेवा जिथं तुमचं इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण आहे कुणी एक्झाम घेतली या एमपीएससीने एक्झाम घेतली येते लक्षात त्यामधलेच तुम्हाला ऍज इट इज प्रश्न विचारले जातात त्यामधलेच त्याच्या बाहेर प्रश्न गेला नाही तुमचा येते लक्षात त्याच्यामुळं एमपीएससीनं ज्या मुख्य परीक्षेला तुम्हाला इंग्रजी आणि मराठी हे 2 विषय घेतलेत का नाही त्या 2 विषयामध्ये घेतलेले प्रश्न आहेत ते तुमचे मित्रांनो स्पष्ट सांगतो मी तोंडपाठ पाहिजेत अजिबात सोडायचं नाही काय पाहिजे मित्रांनो तोंडपाठ पाहिजे ह्या 2 विषयामध्ये पण तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर प्रश्न आहेत
पुस्तक आहे त्यामधलं तुम्ही कोणतंही पुस्तक वापरू शकता. एमपीएससीने घेतलेले इंग्रज आणि मराठीचे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला त्यांची पण पुस्तकं तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील. आणि प्रदीप बोल्ले सरांचं लक्षात ठेवा मराठीचं एमपीएससीने झालेल्या प्रश्नांच्या विश्लेषणाचं एक पुस्तक आहे. हे जर पुस्तक तुम्ही केलं तर त्या पुस्तकातलेच प्रश्न आहे असे विचारले जातात. पण ही माहिती खूप महत्वाची आहे. ह्याच्यासाठी मार्केटमधलं कोणतंही एक पुस्तक वापरा तुम्ही झालेल्या प्रश्नांचं. येते लक्षात, ते तोंडपाठच करा झालेले प्रश्न, अजिबात सुट्टी देऊ नका. कारण तेच प्रश्न परत एकदा सांगतो तुम्हाला तलाठी भरतीसाठी आहे असे विचारले जातात. पण हे प्रश्न कधी वापरायचे वाचायचे तुम्ही, तर तुम्ही बेसिक पुस्तकं चांगली वाचल्यानंतर, लेक्चर तुम्ही चांगली व्यवस्थित केल्यानंतर. ह्यातले तुम्हाला मुख्यचे प्रश्न जे आहेत का नाही ते सोपे सोपे प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा. आणि एखादा दुसरा प्रश्न अवघड विचारला जातो. बघा जो काही पॅटर्न आहे तो तुम्हाला सरांनी सांगितलेलाच आहे की बाबा सोपे प्रश्न, मध्यम प्रश्न आणि अवघड प्रश्न. येते लक्षात, तर अवघड प्रश्न एक दोन तीन तुम्हाला येत नसतील तर ते ह्याच पुस्तकातले तुम्हाला जे काही अवघड प्रश्न असतात ते विचारले जातात. पण ते करणं तुम्हाला काळाची गरज आहे. ओके, आता इथपर्यंत तुम्हाला जी काही माहिती सांगितली तो कार्यक्रम सगळ्याची सगळा क्लिअर आहे का मित्रांनो? काय अडचण आहे का बाबा? इथपर्यंत तुम्हाला जी काही माहिती सांगितली ती सगळीच्या सगळी क्लिअर आहे का? याच्यामध्ये काही अडचण असेल तर मेसेज करा, लगेच तुम्हाला सगळीच्या सगळी माहिती क्लिअर करतो. मराठीसाठी वाळंबे वापरलं होतं एकदा, भारी आहे. पण सोबत PYQ व इतर प्रश्नसंच करावा लागेल. येस, अगदी बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. ओके, बघा वाळंबे सरांचं पुस्तक स्ट्रॉंग आहे लक्षात ठेवा. कसं आहे? स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे तुमची समजून घेण्याची जर कॅपॅसिटी असेल तर तुम्हाला ते पुस्तक चांगलं आहे. काय म्हणतो परत एकदा? पुस्तक ते स्ट्रॉंग आहे. जर तुमची समजून घेण्याची कॅपॅसिटी असेल का तरच ते व्यवस्थित आहे, नाहीतर कार्यक्रम अवघड आहे लक्षात ठेवा. ओके, पुढे काय म्हणताय अजून? सर इंग्लिशची बॅच कधीपासून चालू होणार? ओके, स्वप्नाली किशन. येस 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 स्वप्नाली मॅडम, 100% होऊन जाईल. बघा एक दोन तीन दिवसात तुम्हाला इंग्लिशचा कार्यक्रम कळून जाईल. अजिबात काळजी करू नका. एक दोन ते तीन दिवसच द्या फक्त. बुधवार किंवा गुरुवार लॉन्च होते बॅच आपली लगेच इंग्लिश. ओके, अजून काय अडचणी आहेत का? येस, TCS पॅटर्नने काय फरक पडेल का? फरक पडेल, जास्त फरक पडत नाही लक्षात ठेवा. एक 15-20% फरक पडतो. किती? 15-20%. म्हणजे तुम्हाला आता जो काही सिलेबस सांगितला, जी काही पुस्तकं सांगितली, जे काही प्रश्न सांगितले का नाही त्यातलेच तुम्हाला सांगतो. TCS असो नाही तर कोणीही असो, कमीत कमी 20%. आणि लयत लय वाईटात वाईट काय होईल तर 30%. किती? 30%. ह्याच्यातच बदल होईल. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, 70-80% प्रश्न तुम्हाला हेच राहतात. किती टक्के? 70-80% प्रश्न हेच राहतात. TCS मुळं फरक पडला तर कितीचा पडेल? 20-30%. पण बाकी पॅटर्न हेच आहे. आणि तो पण घटक आपण सगळ्याचा सगळा कव्हर करणार आहे TCS पॅटर्ननुसार. पुढे अजून काय अडचण आहे का सांगा कोणाला? स्वाती पाटोळे मॅडम, क्लिअर झाला का कार्यक्रम? 20-30% फरक पडला तर पडल, नाही तर पडणार नाही. बोला पुढं, बोला. पट 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 बोलते राहा. 2022 मध्ये ऍड. येस 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 100% ऍड. तुम्हाला सांगतो आम्हाला पण वाटतंय ऍड यावी, मुलं अभ्यास करताय तर भरती व्हावी. येते लक्षात. पण तुम्ही आता बघा इथपर्यंत अभ्यास करताय, काही जण विद्यार्थी नवीन सुरुवात करतायत, बरोबर का? तर तुम्ही सुरुवात केली का नाही तर अभ्यास आपला किती झालाय याचा विचार करा. येते लक्षात. आणि अभ्यास झालाय तर तो अभ्यास टिकून ठेवण्याची कॅपॅसिटी ठेवा. आणि अभ्यासाला सुरुवात नव्यानं केली तर घाबरायचं नाही ऍड येईल का नाही, ऍड कधी येईल. अरे ऍड कधी भास दिसून येईल सांगता येत नाही आपल्याला. म्हणून आपण सावध राहिलो पाहिजे. बघा उद्या ऍड पडली तर आपली धावपळ किती होईल. येते लक्षात. म्हणून आपण शांततेच्या अगोदरच आपला कार्यक्रम क्लिअर केला पाहिजे लक्षात ठेवा, बरोबर का? हा काळ विद्यार्थ्यांना अजून ऍड पडलेली नाही, बरोबर का? ऍडची तारीख अजून घोषित केली नाही. म्हणून हा काळ हा शांततेचा काळ आहे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि ह्या शांततेच्या काळात तुम्ही जर जास्त घाम काढला, बरोबर का, म्हणजे जास्त अभ्यास केला, तर तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या काळात म्हणजे युद्धाच्या काळात कमी रक्त सांडावं लागतं. म्हणजे तुम्हाला तिथं तुमच्या बुद्धीला शांत ठेवून तुम्हाला पेपर देता येईल लक्षात ठेवा. पण तुमची एक्झाम जवळ आली, अभ्यास नाही, शांततेचा आपण अभ्यास केला नाही, फायदा करून घेतला नाही, तर परत आपली धावपळ मोठ्या प्रमाणात होईल लक्षात ठेवा. म्हणून आपण ह्या शांततेच्या काळात जर जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात आपल्याला कमी रक्त सांडावं लागतं, म्हणजे कमी अभ्यास करावा लागतो किंवा रिव्हिजन करावे लागते, मुळातून सुरुवात करावी लागत नाही. तुम्ही जर अभ्यासाला अजून सुरुवात केली नसेल तर मित्रांनो सुरुवात करा. कशातून? शून्यातून सुरुवात करा. अजिबात ढिलं पाडायचं नाही लक्षात ठेवा. ओके, काय म्हणताय? युद्धाच्या काळात कमी, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. सर हिस्ट्री खूप खूप छान शिकवता कोमल जाधव मॅडम. ओके, थँक्यू मॅडम. ओके ओके, स्वाती पाटोले मॅडम काय म्हणतायत? मॅजिक ठोकळ्या बद्दल सांगा ना सर. ओके, बघा जसं आपण तात्यांचा ठोकळा म्हणतो तसाच तो एक ठोकळा आहे लक्षात ठेवा. येते लक्षात. पण मॅजिक ठोकळा जो आहे का नाही
त्याच्यामध्ये पण तुम्हाला माहिती चांगली दिली, जबरदस्त दिली, लक्षात ठेवा, तो पण तुम्ही वापरू शकता, लक्षात ठेवा मित्रांनो, बरोबर का? त्यामधला पण घटक बऱ्यापैकी दिलाय, तो पण तुम्ही कव्हर करू शकता, ओके, ठीक आहे, तो पण तुम्ही वाचू शकता मॅडम, असं नाही की तो वाचू नका तुमच्या ह्यानं, पण एकच पुस्तक चांगलं वाचा मी म्हणतो, बरोबर का? बघा, एक दोन तीन चार पाच सहा अशी पुस्तक वाचत बसण्यापेक्षा एकच पुस्तक पाच सहा सात आठ नऊ दहा वेळा वाचा, अजिबात सोडू नका. आता तुम्हाला सांगतो जास्त पुस्तकं कुणी वापरायची असते ते बघा. सर जीकेचा अभ्यास व्हिडिओ लेक्चर मधून केलेला चांगला की पुस्तकातून, ओके, लेक्चर करा मग पुस्तक वापरा. काय करा मित्रांनो, लेक्चर करा आणि मग पुस्तक वापरा, येते लक्षात? म्हणजे ते पुस्तक तुम्हाला सोपं जातं, काय होतं, सोपं जातं. अगोदर जर तुम्ही पुस्तक वाचा घेतलं का नाही तर ते अवघड कार्यक्रम होतो, लक्षात ठेवा मित्रांनो. पण अगोदर तुम्ही लेक्चर करा आणि मग पुस्तक वाचायला घ्या, कार्यक्रम ढिलाच होणार, एकदम ढिला, लक्षात ठेवा, एकदम कडक होणार, लक्षात ठेवा, अजिबात काय तुमचं चुकणार नाही, लक्षात ठेवा, ओके. त्याचबरोबर अजून काय, सर कधी लेक्चर घेणार आहात, ओके, सर कधी लेक्चर घेणार आहे सर, ओके, ठीक आहे. अजून काय कोणाला अडचण असेल तर सांगा मला. बघा, तुम्हाला त्या ठिकाणी प्रदीप बोधले सरांनी पण मेसेज केलाय, बघा त्या ठिकाणी तुम्हाला लिंक दिली, बघा त्या लिंकवर क्लिक करा मित्रांनो, आणि पुढची नोटिफिकेशन जी आहे ती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लक्षात ठेवा, आणि व्हिडिओला काय करा मित्रांनो, लाईक करा. त्याचबरोबर अजून एक तुम्हाला महत्वाची माहिती सांगायची आहे, बघा, जी काय तुम्हाला पुस्तकं सांगितली, दर्जेदार मटेरियल सांगितलं, तेवढं तुम्ही क्लिअर करून घ्या. त्याचबरोबर अजून तुम्हाला काय सांगायचं आहे बघा मित्रांनो, तुम्हाला म्हणतोय मी सतत जास्त पुस्तकं वाचू नका, एकच पुस्तक जास्त वेळा वाचा. तुम्हाला चार ते पाच पुस्तकं लय झाली, डोक्यावरून पाणी गेलं, लक्षात ठेवा, पण तीच सारखी सारखी वाचाना, दुर्ला करून टाका त्याचा, लक्षात ठेवा, ओके. त्याचबरोबर बघा, अबुज पाटील सर आहेत, त्यांचं सुद्धा तुम्हाला जर एमपीएससीचा तुम्ही अभ्यास करत असाल, त्याचबरोबर सरळ सेवेचा अभ्यास करत असाल, तर त्याच्यासाठी त्यांचं भूगोलचं पुस्तक आहे, बघा कुठलं आहे भूगोल, तो भूगोलच्या पुस्तकामधून त्यांनी भूगोलचं माइंड मॅपचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा, कुठलं पुस्तक आहे, माइंड मॅपचं भूगोलचं पुस्तक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. त्या माध्यमातून तुम्हाला 100% त्याचा काय होईल, पुस्तकाचा फायदा होईल मित्रांनो. बघा, हे पुस्तक आहे, तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दाखवतो, तर ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला 100% त्याचा काय होईल मित्रांनो, फायदा होईल. हे पुस्तक तुम्हाला एमपीएससीच्या सगळ्या प्रो परीक्षेसाठी चालतं. यामध्ये तुम्हाला तुमचा महाराष्ट्राचा भूगोल, तुमचा जगाचा भूगोल आणि तुमचा भारताचा भूगोल व्यवस्थितरित्या मांडलेला आहे. अतिशय छोटंसं पुस्तक आहे, वाचून सुद्धा तुमचं कमी कालावधीमध्येच होतं, लक्षात ठेवा. यासाठी जर तुम्हाला काही अडचण असेल तर 100% मला आणि बोलले सरांना कॉल करा आणि तुमच्या 100% शंकेचं निरसन करा. तुमची एक्झाम कोणतीही असू द्या, त्याचा 100% पूर्णपणे आपण सुपडा साफ करून टाकूया. त्याचबरोबर तुम्ही मित्रांनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जेवढी पुस्तक सांगितले तेवढीच काय करा, व्यवस्थित वाचा. तर जास्त पुस्तकं कुणी अभ्यासायची, तर जास्त पुस्तकं अभ्यासायची शिक्षकांनी, कुणी अभ्यासायची शिक्षकांनी, आणि त्याचा पूर्णपणे गाभा आहे, त्याचा पूर्णपणे सारांश आहे, तो तुम्हाला द्यायचा, लक्षात ठेवा. आणि तुम्ही त्या नोट्स असतील त्या वाचायच्या, लेक्चर असतील ती करायची, लक्षात ठेवा. तलाठी भरतीसाठी अपंग लोकांनी अर्ज केला तर चालतंय का? 100% चालतंय. अपंग लोक व्यक्ती सुद्धा तलाटी होऊ शकतात मित्रांनो, काहीच अडचण नाही, 100% होऊ शकतात. व्यक्ती अपंग असू द्या, काही असू द्या, तलाटी 100% होऊ शकतो. फक्त त्यांनी आपल्याला जी पात्रता दिली आहे शैक्षणिक, त्याच्यामध्ये आपण बसलं पाहिजे, तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे, बरोबर का? त्याचबरोबर आपल्याला वयोमर्यादा दिलेली असते, ती पण तुम्हाला 100% दिलेली आहे. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्या ठिकाणी तुम्हाला टेलिग्रामची पण लिंक येते बघा, त्याच्यावर क्लिक करा आणि तुम्ही टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन व्हा, जेणेकरून सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल मित्रांनो, मिळून जाईल, ओके. अजून काय कोणाच्या अडचणी आहेत का? बघा, जीकेची बॅच लाईव्ह होणार का सर? 100% होणार, 100%. थोड्या वेळातच घेऊ का एक लाईव्ह लेक्चर जीकेचं, घेऊ का? हा बघा मित्रांनो, जीकेची जी आपली बॅच आहे का नाही, ती रेकॉर्डेड बॅच आहे, आणि आठवड्यातून दोन वेळा तुम्हाला लाईव्ह लेक्चर असतात, लक्षात ठेवा, आठवड्यातून दोन वेळा लाईव्ह लेक्चर असतात, आणि बाकी सगळे तुम्हाला रेकॉर्डेड बॅच आहेत. आणि दररोज कमीत कमी आठवड्यातून चार वेळा तरी युट्यूबवर तुम्हाला आपण प्रश्नांचं विश्लेषण घेतोय मित्रांनो, ओके. अजून काय अडचण आहेत का बघा कोणाच्या? ओके ओके, 100% स्वाती पाटोळ मॅडम, नोट्स तुम्हाला आजच भेटतील बघा, आजपासून. ज्यांनी ज्यांनी बॅच जॉईन केली त्यांना सगळ्यांना ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला पीडीएफ स्वरूपात जेवढी लेक्चर झाली तेवढ्या नोट्स भेटतात, लक्षात ठेवा. त्याच नोट्स व्यवस्थित वापरा आणि दुसऱ्या कोणाला देत बसू नका, स्वतःचाच फायदा करून घ्या, लक्षात ठेवा. येते लक्षात, द्यायचे असेल तर तुमच्या वैयक्तिक पातळीवर द्या, पण तुम्हाला जे तुम्ही फी भरली आहे किंवा जे ज्ञान घेतलंय का नाही ते 100% ज्ञान द्या, पण सगळंच देत बसू नका, कारण पोस्ट जे असतात त्या कमी असतात, त्याचा फायदा तुम्हाला व्हावा मित्रांनो, ओके. त्याचबरोबर अजून काय अडचण आहे का कोणाला? बघा, बघा अजून काय सांगायचं आहे?
यस पोलीस भरतीसाठी ओपन मध्ये चालतंय का? 100% 100% चालतंय, काय अडचण नाही. ओके ओके, राज्यशास्त्र घ्यायचं का आज? घेऊया का थोडा वेळ? घ्यायचं का राज्यघटनेचं थोडं? बघा राज्यघटनेचं थोडा वेळ लेक्चर घेऊ का? सोपं करून टाकतो राज्यघटना तुम्हाला. बोला, तुम्ही म्हणत असाल तर घेऊया लगेच. सर परत एक वेळ, यस यस, पुस्तके सांगा, लगेच सांगतो बघा, व्यवस्थित लक्ष द्या. पुस्तकं तुम्हाला एक वेळ लगेच सगळ्याच्या सगळं सांगून टाक. बघा तुम्हाला आता दोन्हीसाठी कॉमन सांगतो, एक आहे फक्त वेगळं काय आपलं इंग्रजीचं. ओके, एक नंबर लक्षात ठेवा मित्रांनो, मराठी विषय आहे. कुठला विषय आहे? मराठी विषय आहे. मराठी विषयासाठी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे. बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकांबरोबरच मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे, आणि ह्या दोन पुस्तकांबरोबरच झालेल्या प्रश्नांच्या विश्लेषणाचं पुस्तक आहे प्रदीप बोधले सरांचं. प्रदीप बोधले सरांचं. आता मित्रांनो मित्रांनो लक्षात ठेवा, ह्या दोन्ही पैकी एकच घ्या, लय लोड घेऊ नका. ह्या वरचं जे पुस्तक आहे का नाही, बाळासाहेब शिंदे आणि मोरा वाळंबे, ह्या दोन्ही पैकी एकच पुस्तक घ्या, लक्षात ठेवा. येते लक्षात? येते लक्षात? दोन्हीतलं कुठलंही घ्या, मी तुम्हाला सांगतो. पण तुम्ही जर मराठी व्याकरणची बॅच केली तर पुस्तक कुठलंही घ्या महाराष्ट्रातलं, वाचून पूर्णपणे दुरळात होतोय तुमचं, लक्षात ठेवा. बॅच जॉईन करा, लेक्चर करा, पुस्तकाचं वाचन करा, बाकी काय वेगळं करत बसू नका. मी म्हणतो मराठीची बॅच केली की नाही, पुस्तकं पण वाचू नका. स्पष्ट सांगतो, पुस्तक सुद्धा वाचू नका, फक्त आपली बुद्धी जागृत ठेवून काय करा, व्यवस्थित लेक्चर करा, बाकी काय करत बसू नका. आणि झालेले प्रश्नांचा संचय हा सगळ्यांनी कंपल्सरी घेऊन टाका. ह्या प्रश्नांचं विश्लेषण दिलंय परिपूर्ण मराठी व्याकरणचं, झालेल्या प्रश्नांचा संच, त्यामध्ये प्रश्नांचं तुम्हाला विश्लेषण पण दिलंय आणि सगळाच कार्यक्रम दिलाय. हे पुस्तक झालं तुमचं मराठीचं. त्यानंतर दुसरं पुस्तक तुम्हाला सांगतो मित्रांनो, गणित आणि बुद्धिमत्ता. कुठलं आहे? गणित आणि बुद्धिमत्ता. ही कॉमनच पुस्तक आहे ती दोन्हीसाठी पण, लक्षात ठेवा. गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला सांगितलेलं पुस्तक बघा मगाशी, सचिन ढवळे सरांचं. सचिन ढवळे सरांचं, ह्यांची बॅच सुद्धा आपल्या ऍप्लिकेशन मध्ये आहे बघा. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे फक्त 800 रुपयामध्ये तुम्हाला दोन्हीच्या दोन्ही भेटतंय, गणित पण आणि बुद्धिमत्ते पण, बुद्धिमत्तेचं पण, लक्षात ठेवा. किती वेळा लेक्चर बघू शकता तुम्ही, त्याचा कालावधी तुम्हाला दिलाय बघा 3 महिन्यांचा. 3 महिन्यात किती वेळा 800 रुपये सगळं गणित शिकून टाका तुम्ही, दोन्ही पण दिलंय तुम्हाला. हे पुस्तक व्यवस्थितरित्या तुम्हाला सरळ सेवा आणि पोलीस भरतीसाठीच बनवलेलं पुस्तक आहे. त्याचा 100% महाराष्ट्रातल्या अफाट जनतेला, कष्टकऱ्यांना, अभ्यास करणाऱ्यांना त्याचा काय झालाय मित्रांनो, फायदा झालाय. तुम्ही 100% हे पुस्तक घेऊन टाका. आणि याच्या बरोबरच तुम्हाला मग असे पुस्तक सांगितलेलं नितीन महाले सरांचं, नितीन महाले सरांचं. आणि त्याच्यानंतर फास्ट ट्रॅकचं पुस्तक आहे वसे सरांचं, बरोबर का? ह्या तिन्हीतलं कोणतंही एक पुस्तक घ्या, परंतु बॅच जॉईन करताय तर हे पुस्तक घेतलं तर काय अडचण येणार नाही, 100% सांगतो तुम्हाला. आणि त्याच्यानंतर परत कोणतंही गणित विचारू द्या तुम्हाला, 100% सुटणार आहे. ह्यांच्या ट्रिक्स वगैरे एवढ्या जबरदस्त आहेत का नाही सोप्या पद्धतीतल्या. तुम्ही बॅच घ्यायच्या अगोदर डेमो लेक्चर बघा त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये दिली, आणि त्याच्यानंतर आवडली तर बॅच जॉईन करा, नाहीतर करू नका. स्पष्ट सांगतो, आवडली तर करा, नुसतं आवडून चालणार नाही. ते समजतंय का? आणि तेच परीक्षेत विचारलं जातंय का? त्याला धरून शिकवलं जातंय का? याचा पण काय करा मित्रांनो, विचार करा. आता ही दोन पुस्तकं सांगितल्यानंतर तुम्हाला तिसरा एक विषय लक्षात ठेवा, सामान्य ज्ञान. कुठलाय? सामान्य ज्ञान. ओके, सामान्य ज्ञान साठी तुम्हाला सांगितलाय ठोकळा, एकनाथ पाटलांचा ठोकळा. त्याचबरोबर तुम्हाला क्रमिक पुस्तकं पण मी सांगितलेली आहेत बघा. इतिहास असेल तर काय करा, तुम्हाला सांगितलं इयत्ता 8वीचा आधुनिक भारताचा इतिहास वाचायचा, बरोबर का? आणि तुम्हाला जर प्राचीन मध्ययुगीन करायचं असेल तर 6वी 7वीकडे यायचं. पण त्याच्यात जास्त फंदात पडू नका, मी सांगतो, जास्त मार्क विचारले जात नाही जीएस ला. म्हणून तुम्ही लेक्चर ठोकळा, लेक्चर ठोकळा. आणि झालेले प्रश्न, झालेल्या प्रश्नांचं पण एक पुस्तक आहे मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. तुमच्या सरळ सेवा तलाट्याचं एक आहे, पोलीस भरतीसाठी पण एक आहे. पण झालेल्या प्रश्नावर आपली कमांड पाहिजे, हे एक तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. परत परत सांगतोय, झालेले प्रश्न ज्याचे तोंडपाठ आहेत, नुसते पाठ नाही म्हणत, तोंडपाठ आहेत, त्याला 100% या ठिकाणी मित्रांनो रिझल्ट भेटेल. आणि त्याचबरोबर आपलं आता हे पोलीस भरतीचं झाल्यानंतर इंग्रजी हा एक विषय लक्षात ठेवा. ओके, तर या इंग्रजीसाठी पण काय करा मित्रांनो, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक किंवा तुम्ही मागाशी सांगितल्याप्रमाणे एम जे शेख सरांचं पुस्तक आहे, ह्या दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही पुस्तक वापरू शकता, लक्षात ठेवा. ओके, आणि इंग्रजीची बॅच आपली एक गुरुवारपर्यंतच तुम्हाला 100% लॉन्च होईल. आणि त्याची जी काही फी आहे ती पण अतिशय अत्यल्प फी आहे. त्यामध्ये तुम्हाला सगळा विषय तो सरळ सेवेसाठी पूर्णपणे 100% क्लिअर केला जाईल. ओके, तर अशा प्रकारे ही सगळीच्या सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ओके.
अजून काय अडचण आहे का कोणाची बघा पट 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 सांगा यस अमोल मोरे काय म्हणतायत बोलले सर मराठी छान शिकवतात ओके नाथ खुळा आहे नाथ खुळा बरोबर का विषयच नाही विषय म्हणजे विषय राहतच नाही तुमचा मराठी दुरळा होतोय दुरळा खाक होतीय पुस्तक कुठलंही तुम्ही वाचू शकता लगेच पुस्तक तुमचं वाचून होतंय जिथं तुम्हाला एक महिना लागतोय का नाही तिथं 10 दिवसातच खाक होती पुस्तकाची किती दिवसात 10 दिवसात पण तुम्ही लेक्चर केलीत तर नाहीतर 10 वर्ष वाचत बसला तरी मराठी करायचं नाही येते लक्षात हे पण तुम्ही लक्षात ठेवा ठीक आहे तुमच्या ओके तुमच्या काही अडचण्या वगैरे असतील तर 100% सांगा बरोबर त्या आपण लगेच काय करूया मित्रांनो क्लिअर करूया तुम्हाला मगाशी पण बघा बॅच बद्दल पूर्णपणे 100% सगळीच्या सगळी माहिती सांगितली त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी सरांचा नंबर दिलाय बघा या ठिकाणी मी लिहितो परत एकदा म्हणजे लक्षात येईल तुमच्या बघा प्रदीप बोधले सरांचा नंबर आहे तो पण तुम्हाला सांगतो सांगा बघा 73 50 51 27 36 बघा बोधले सरांचा हा नंबर आहे ह्या नंबरवर तुम्ही 100% तुम्हाला काही अडचण असू द्या नंबरवर कॉल करा तुमचा सगळ्याची सगळ्या अडचणींचं तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल त्याचबरोबर दुसरा एक नंबर देतो माझा बघा 888-377-623 623 ओके चैतन्य सर तुम्ही याच्यावर 100% काय करा मित्रांनो कॉल करा तुमची सरळ सेवेची पोलीस भरतीची तलाठीची ग्रामसेवकची आरोग्य सेवकची कृषी सेवकची तुमची टीईटीची असू द्या नाहीतर कोणती असू द्या एक्झाम सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला काही अडचण असू द्या 100% मित्रांनो तुमच्या शंकेचं निरसन केलं जाईल ह्या नंबरवर तुम्ही काय करा कॉल करा आणि बॅच लवकरात लवकर जॉईन करा कारण बॅचचा कालावधी तुम्हाला 8 महिने दिलाय फी फक्त 999 रुपये आहे येत्या 4 ते 5 दिवसातच तुमची फी 100% वाढणार आहे बरोबर का आता तुम्ही ज्यांनी कोणी ऍडमिशन घेतलेत का नाही तुम्ही जो दिलेला प्रतिसाद आहे का नाही तो जबरदस्त आहे 100% त्याच्यामुळं आपण तुमचं सर्वप्रथम आभार मानतो ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतलंय त्यांचं आणि ज्यांनी ऍडमिशन घेतलं नाही त्यांनी काय करा ऍडमिशन घेऊन टाका जेणेकरून तुम्हाला त्याचा 100% काय होईल मित्रांनो फायदा होऊन जाईल या नंबरवर कॉल करा काही अडचण येत असेल तर ओके ओके ठीक आहे तुम्हाला आता टेटच्या बॅचची पण नोटिफिकेशन येईलच बघा आता टेटसाठी तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचं पूर्णपणे 100% अगोदर तुम्हाला दिलेलंच आहे त्याचबरोबर तुम्हाला ढवळे सरांची जी काही बॅच आहे का नाही ती 100% तुम्हाला टेटच्या एक्झामसाठीच त्याच्याशी संबंधित आहे त्याच्यामुळे याच बॅच मधून तुम्हाला तो घटक कव्हर होईल आणि तुमची एक्झाम ज्यावेळेस जवळ येईल त्यावेळेस तुम्हाला 100% टेट बद्दल स्पेशल गायडन्स केलं जाईल स्पेशल बॅच तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल पण तात्पुरतं तुमचं यामध्ये सगळं कव्हर होतंय कारण तुम्हाला जो गणित बुद्धिमत्ता विषय आहे का नाही तेच विचारलं जाणार आहे जे तुम्हाला बाकीचं विषय आहे तेच सगळं विचारलं जाणार आहे मित्रांनो ठीक आहे तर या ठिकाणी तुम्हाला दिलेली सगळीच्या सगळी माहिती व्यवस्थितरित्या मिळाली असेल काय म्हणताय पोलीस भरती विषयी बोला सर ओके पोलीस भरती तुमची यस 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 पोलीस भरती बघा तुम्हाला 2019 तुम्ही फॉर्म भरलेले ती तुमची पोलीस भरती आत्ता झालेली आहे बरोबर का आणि कशामुळे पुढे गेली काय गेली तर काही जणांनी लॉकडाऊन काही जणांनी कोरोना ह्या गोष्टी सांगितल्या सगळ्याच्या सगळ्या परंतु तुम्हाला आता तशा काही अडचणी नाहीत फक्त तुमची आता ऍड पडली का फॉर्म भरून घेणार आणि लगेच तुमच्या एक्झामला सुरुवात होणार त्याच्यामुळे गाफील राहू नका मित्रांनो भरती कधी येणार काय कधी होणार आपली तयारी आहे का 100% फिजिकलला तुला 100% 50 गुण आहेत ते पडतायत का पडतायत ठीक आहे तुझं रिटर्नचं काय होतंय रिटर्नचा पण आपली तयारी आहे का ह्या दोन गोष्टी जबरदस्त ठेवा रे जास्त विचार करत बसू नका भरती कधी येईल काय होईल 100% भरती येणार आहे पण कधी येणार आहे हे निश्चित आपल्याला सांगता येणार नाही पण येणार आहे एवढं तुम्हाला सांगू शकतो ठीक आहे मित्रांनो ओके राज्यघटना लेक्चर घ्या सर ओके राज्यघटनेचं लेक्चर आपण उद्या लाईव्ह घेऊया मित्रांनो युट्यूब लाईव्ह राज्यघटनेचं लेक्चर आपण घेऊन टाकूया उद्या म्हणजे जेणेकरून तो तुमचा घटक काय होईल सोपा होऊन जाईल तो पण विषय तुम्हाला क्लिअर होऊन जाईल ठीक आहे तर तुम्हाला दिलेली सगळीच्या सगळी माहिती व्यवस्थित पोहोचली असेल मित्रांनो तुम्हाला ही सामान्य ज्ञान जी काही बॅच आहे त्याची माहिती सांगितली त्याचबरोबर आपली गणित बुद्धिमत्तेच्या बॅचची माहिती सांगितली त्याचबरोबर आपल्याला मराठी व्याकरणची पण बॅच झालेली फक्त आता एकच विषय राहिलाय तो म्हणजे इंग्रजी त्याचा कार्यक्रम येत्या 4 ते 5 दिवसात व्यवस्थित होतोय गुरुवारपर्यंत तुम्हाला 100% त्याची बॅच भेटून जाईल तुम्ही मला व्यवस्थितरित्या ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार या ठिकाणी मित्रांनो आपण थांबूया उद्या पुन्हा भेटूया दुपारी बरोबर 2:30 आणि सकाळी 11:30 प्रदीप बोधले सरांचं लेक्चर असेल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच